हॉटेल्समध्ये किंवा जे होय आहे किंवा जिथं सगळ्यांना पडलेला प्रश्न असा असतो की तिथं गेल्यावरती अनमॅरिड कपल्स त्यांना ते लिगल आहे का जाणं आणि जर ते गेले रेड पडले पोलीस आले ह्या सिच्युएशन मध्ये त्या कपल्सनी काय केलं पाहिजे जसं आपण रिलेशनशिप मध्ये असताना ब्रेकअप करतो तितक्या सहज बऱ्यापैकी लोक आता लग्न तोडायला लागले काय कारण नाहीत वाढायचे बरेचदा असं व्हायचं की मुली सांभाळून घ्यायच्या गोष्टी त्या आता त्यांना गरज नाही राहिली कि मर्डर केलं तर मग सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते मग तरी पण लोक बाहेर येतात आणि परत त्यांच्यावरती दोन तीन मर्डरचे केसेस ते बेलवरती बाहेर येऊन परत अजून दोन तीन मर्डर मग हे कसं शक्य आहे आणि त्यांना कशी भीती नाही वाटत मग काय त्याची नेकेड व्हिडिओ कॉल असतो ऍडेड कॉल असतात ते तुमचं रेकॉर्ड केलेलं आहे आणि जर तुम्ही मला पैसे नाही पाठवले तर तुमचा तो व्हिडिओ मी सगळ्या तुमच्या फेसबुकच्या फ्रेंड्समध्ये मध्ये पाठवतो तुमच्या फॅमिलीचे नंबर त्याच्यावरती पाठवत काय केलं गेलं पाहिजे जर अशा गोष्टींमध्ये जर अडकलं गेलं एखादा नमस्कार नमस्कार आणि नमस्कार मंडई मी तुमचा लाडका मित्र श्रीराज आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचं चा लाडकं चॅनल दॅट ऑड इंजिनियरला म्हणजेच मला मंडई आजचा विषय ना थोडासा वेगळा आहे थोडासा ऑर्ड आहे कारण की आपण जे नेहमीच्या आयुष्यात जगत असताना आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते ना ते म्हणजे पोलीस आणि पोलिसांनंतर कोर्टाची कारण की असं म्हणतात आपल्याकडे की कोर्टाची पायरी चढू नये का चढू नये तर एकतर आपल्याला कोर्टाबद्दल आणि म्हणजे कायद्यांबद्दल जास्त माहिती नसतं तर त्याच्यासाठी आम्ही पॉडकास्ट करतोय की कायद्याचा आपल्याला पण थोडंसं कळावं जरा आपण त्यात जरा शिक्षण घेऊ ना त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट चिन्मय भोसले दादा दादांचं एज्युकेशन त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये आणि फक्त डिग्री नाही घेतली बरं का गोल्ड मेडलिस्ट येतात आता तिथले आणि ते त्याच्यानंतर त्यांनी फर्दर एज्युकेशनसाठी हार्वर्डला गेले हार्वर्डला आणि तिथून त्यांनी डिग्री कंप्लीट केली त्यांची त्यांनी जेव्हा इंडियात रिटर्न आले तेव्हा दादा इंडियात यंगेस्ट ॲडव्होकेट्स जे असतात ज्यां ज्यांच्याकडे पी एच डी आहे असा दादा त्या लिस्टमध्ये येतो आणि त्याच्या सोबतच दादाची एक विशेष गोष्ट म्हणजे दादा खूप कमी वयात खूप मोठ्या मोठ्या केसेस लढत होता आणि तो फक्त लढत नव्हता तर तो जिंकतही होता दोन हजार अकराचं मावळ गोळीबाराचं प्रकरण असेल टू जी स्कॅम आदर्श गोटा अशा अनेक मोठ्या मोठ्या केसेस दादानी लढल्यात तर मी जास्त वेळ नाही घेत चला आपण बॉडकास्टला सुरू करूयात मी काय म्हणतो बॉडकास्ट वगैरे होत राहील मला असं एक जरा विचारायचं होतं की समजा मला ती एक मुलगी आवडतीये तिचे घरचे ऐकत नाहीये आणि मला असं काय कळत करू काय करू कळत नाही तर तिला असं कुठलं आपण असं काही सेक्शन वगैरे आहे का असं काही का केस केली तर मग तिचे घरचे पण ऐकतील आणि ती लग्नच करावं लागेल <laughs> का बाबा काय ऐकत नाही तेच जरा काय तिच्या नवरा आणि तिचे मुलं जरा हे करत आहेत <laughs> तिच्या त्यांच्यावर तुझ्यावरच केस करायला लागेल ला असं दिसत जाऊ दे विलो आपण पॉडकास्टला कर सुरू करू केस माझ्यावर फिरायला लागली ठीक आहे चालू करू बसताल सौर खूप काम केलंस तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला स्पॉन्सर केलाय ऑड क्रिएटिव्ह अँड मॅनेजमेंटने मंडळी तुम्हाला जर असे व्हिडिओ शूट्स करायचे असतील म्हणजे एकदम खतरनाक एडिटिंग आणि सेटअप बिटअप लावून तर तुम्ही डायरेक्ट खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा त्यांचा इंस्टाचा आयडी आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही मेसेज करू शकता आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला सोशल मीडियावर तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल किंवा तुम्हाला डिजिटली तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर ह्या सगळ्यासाठी हे तुमची मदत करतील तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट काय असेल ते तुमचं बोलून घ्या चला रे लावा सेटअप तर मंडळी आजचा पॉडकास्ट आहे ना वेगळं आहे आणि खूप वेगळं होणार आहे कारण आतापर्यंत सेलिब्रिटी झाले आतापर्यंत आपल्याकडे युट्युबर आले आणि इन्फ्लुएन्सर्स वगैरे येऊन गेले पण आता जरा आपण इंटेलेक्च्युअल वगैरे पॉडकास्ट करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर आज आपण दादा कुडून घेऊन घेणार आहे तर दादा वेलकम uh, किंवा महाराष्ट्राचा लाडका चॅनल आहे दॅट ऑड इंजिनिअर आणि पहिल्यांदाच असं पॉडकास्ट वगैरे हो मराठीमध्ये आपण नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा प्रयत्न आहे आणि नवीन सेटअप मध्ये तू पहिल्यांदाच येतोय त्याच्यामुळे भारी वाटतं की पहिल्यांदाच असं करतोय तर दादा मी सगळ्यांना प्रश्न विचारतो तर पहिला प्रश्न तुला असा मी सगळ्यांना माहिती मी काय विचारणार दादा तू किती कमवतोस <laughs> लहान असताना स्वप्न जी बघायच होती आता थोडीफार पूर्ण करू शकेन ना एवढे डेंजर <laughs> उत्तर दिले तरी पण आपण विचारायचं <laughs> तरी पण दादा असं जरा स्वप्न ठीक आहे पण किती तरी असं सांगू शकला आकड्यात तर सांगणार नाही मी पब्लिकली इतक्या ते माहिती मला प्रत्येकाला एक अम्बिशन असतो ना लहानपणी की मी छान गाडी मोठ्या घरात राहावं आपलं काहीतरी राहणीमान लोकांना हेवा वाटेल असं असावं हो। ते कुठेतरी mm -hmm. आता अचीव्ह करता येईल इतपत कमवतो ओके म्हणजे तरी महिन्याला किती आयफोन घेऊ शकतो आयफोन तर भरपूर घेऊ शकतो प्रॉब्लेम ठीक आहे तर दादा आता तू सांगितलंस की तुझी सगळी स्वप्न होतील असं इथपर्यंत तर तू कमवतो पण लॉयर्स कडे बघताना सगळ्यांना असा प्रश्न पडतो ना की कमवत किती असतं डॉक्टरांचे पैसे सगळ्यांना दिसतात बरोबर पण लॉयरचे पैसे दिसत नाही मग लॉयर कडक साधारण एखादा वकील कितपत कमवत असेल हे प्रामुख्याने दोन गोष्टीवरती डिपेंड करत एक तर कुठल्या शहरात तो काम करतो तुम्ही मुंबई दिल्लीत काम करत असाल तर तुमचा एखादा शून्य जास्त वाढतो कारण तिथे पेइंग कॅपॅसिटी सिटीजन्सची जास्त आहे आणि तिथं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सारखी गोष्ट असल्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन कुठल्याही प्रकारचा अपील होऊ शकत नाही ते खिशातले खर्च करायला लोक तयार असतात मग सगळेच वकील इकडे तिकडे मुंबई आणि दिल्लीला शक्य होईलच असं नाही ना, ना। तिथे घर पाहिजे स्वतःच ऑफिस परवडलं पाहिजे आणि सगळ्यांना ते शक्य होईल किंवा सगळ्यांचीच इच्छा असेल की आपण त्या शहरात जाऊन आपली मुलं बाळ वाढवावी असं असेलच असं नाही आणि ते तेच खरं असताना देखील पुणे बँगलोर कलकत्ता हे अशा शहरांमध्ये देखील चांगल्या प्रमाणात वकील पैसे कमवतात आणि त्याचा दुसरा हाय हा एक भाग झाला जॉग्राफिकली तुम्ही कुठे लोकेटेड आहात आणि दुसरा म्हणजे तुम्ही कितपत तुमचं ज्ञान प्राप्त करू शकता कारण आमच्या प्रोफेशनमध्ये शिकण्याला काही मरण नाही बरोबर तुम्ही ऍडमिशन जेव्हा घेता लॉ कॉलेजमध्ये तेव्हाही स्टुडंटच असता आणि मध्येच तोपर्यंत कायद्याचे स्टुडंटच राहतात कोणीही म्हणू शकत नाही मला प्रत्येक गोष्ट कळतीये प्रत्येक कायद्याचं पान मी वाचले असं कुठलाही व्यक्ती म्हणू शकत नाही त्यामुळे आम्हाला आयुष्यभर शिकायला लागतो जो जितका जास्त शिकत जाईल आणि स्वतःची स्वतःचा कायद्यावरचा कमांड जितका वाढू शकेल तसा तसा त्याची पेइंग कॅपॅसिटी वाढते नशिबाचा पण भाग असतो कोणाला ग्लॅमर मिळतं फेम मिळतं त्यांचे त्यांना तसं जास्त पैसे कमवायची संधी मिळते ते कशा कोणाची फी ठरली होती म्हणजे ह्या लॉयरची वेगळी त्या लॉयरची वेगळी फीज कसे ठरवतात म्हणजे आता एक रिसेंटली कपिल सिब्बलचं इन्स्टावरती एक व्हायरल झालं त्यांचं काहीतरी कोटेशन होतं वाटतं काही इनवॉइस होता की त्यांचे भेटायचे चार्जेस म्हणजे जर फक्त ते लिहून दिलं तर पंधरा लाख रुपये जर ते स्वतः भेटायला गेलं तर पंचवीस लाख रुपये आणि जर ते ट्रॅव्हलचं वगैरे सगळे केस असेल तर ते दीड करोड वगैरेपर्यंत होतं मग एवढं असतं सो हे त्यांचंच खरं होतं की नाही हे काय आपल्याला माहित नाही टू बी व्हेरी ऑनेस्ट पण सिनियर ऍडव्होकेट सुप्रीम कोर्टचे कपिल सिब्बल सारखे जे भारतातलं खूपच मोठं नाव आहे हे लोक चांगले पैसे कमांड करतात आणि त्यांना मिळतातही कारण तुम्ही जर भारतातल्या दहा पंधरा टॉप वकिलांमध्ये असाल तर निश्चितच तुम्हाला ह्या लेवलचे पैसे मिळू शकतात म्हणलं तसं तुम्हाला ते बनण्यासाठी पण प्रचंड तुमचा जो कायद्यावरचा हातखंड आहे तो इतका तुमचा स्ट्रॉंग पाहिजे की एकशे वीस करोड देशा एकशे वीस करोड लोक असलेल्या देशांमध्ये दहा पंधरा मोजक्या वकिलांमध्ये तुमचं नाव घेतलं जातंय एवढं करण्यासाठी कष्ट पण खूप घ्यायला लागतात कारण मी म्हणलं तसं इतकं वास्ट कायदा की प्रत्येकाला मरेच तोपर्यंत शिकायला लागतो त्यामुळे एवढं नाव जर करायचं असेल तर कष्टही खूप घ्यायला लागतात आणि एवढं पेमेंट मिळायचं कारण हे एक असतं कष्ट आणि नॉलेज आणि हुशारी तर आहेच पण ला ते स्टेक्स सुद्धा तेवढे हाय असतात ना तुम्ही सुप्रीम कोर्टात एखादं मोठं लिटिगेशन जिथे भारतातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तींचं आयुष्य किंवा हजारो कोटी गमावणाऱ्या कंपनीचं अस्तित्व हे जर पणाला लागलं असेल तर ते काहीही द्यायला तयारच राहतात आणि आपला जीव म्हणजे इतक्या मोठ्या कंपन्यांना आणि माणसांनाही वाटेल की आपला जीव हा माणूस वाचू शकेल तर त्यात काहीतरी असेल म्हणून तर ते त्यांच्याकडे जात असतील सो so, त्या कारणामुळे हे खरं आहे की सुप्रीम कोर्ट मधले सिनियर अॅडवोकेट हे चांगली फी कमांड करतात ह्या मधली आता ते त्यांचं होतं नव्हतं किती आकडे ते आपल्याला माहित नाही तू ऐकलेली असं फी असेल नाही त्यासाठीच म्हणतोय ही रेंज जी आहे ती अगदीच रिजनेबल आहे फॉर अ पर्सन लाईक हिज कॅलिबर आणि स्टेचर ओके आता आता बेसिक प्रश्नांकडे आपण बोलूयात लॉयर आणि ऍडव्होकेट ह्याच्यामध्ये फरक काय दोन दोन नाव कशा काय विषय हा सो तसा कायद्याने बघितलं तर ऍडव्होकेट हा शब्द कायद्यात वापरला गेलाय सिक्स्टी so, वन ह्या कायद्याप्रमाणे आम्हाला वकिली करायची जी मुभा आहे ती त्या कायद्याप्रमाणे मिळाली त्याप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र स्टेट असे सगळे अस्तित्वात आले आणि एकदा एल ची परीक्षा पास झाली रेकग्नाइज युनिव्हर्सिटी कडनं की तुम्ही तुमच्या स्टेटच्या कडे जाऊन अप्लाय करायचे ते तुम्हाला लायसन्स देतात वकिली करण्यासाठी आणि ते तुम्हाला ऍडव्होकेट म्हणून लायसन्स बरोबर लॉयर म्हणजे वकिली म्हणजे लॉ शिकलेला लॉचा अभ्यास पूर्ण केलेल्या कुठल्याही व्यक्तीला लॉयर म्हणतात कोलोक्वे भारतात असं नाही कुठेही जगभरात वकील म्हणजे लॉयर हा शब्द त्यावरनं आलेला आहे आणि ऍडव्होकेट हा कायद्यानेच वापरलेला शब्द आहे शब्दोकेट ऍक्ट ऑफ नाईनटीन सिक्स्टी वन मध्ये त्यामुळे भारतामध्ये ज्याला वकिली करायचं लायसन्स आहे ज्याला सनद म्हणतात त्याला म्हणतात ओके सगळ्यात जे बेसिकनी आपले सगळे कायदे डिझाईन जे केलेले आहेत आणि आपण आता त्यांच्याकडे जाणार आहे तर आय पी सी आणि सीआरपीसी तर ह्यातला फरक काय नक्की हे दोन काय नक्की हा विषय आय पी सी म्हणजे इंडियन पिनल कोड तो एटीन सिक्स्टीचा कायदा आहे आणि सीआरपीसी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड हा तो अमेंड होत आला सेव्हन्टी थ्रीचा शेवटचा तो आता जो आहे, तो जो आहे आहे सो भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडला तर तो आयपीसी प्रमाणे शक्यतो म्हणजे असं नाही की फक्त आयपीसी खाली गुन्हे असतात वेगवेगळे स्पेशल ऍक्ट पण आहेत आपल्याकडे ताडा मोका वगैरे तुम्ही ऐकलेले असतात पेपर वगैरे वाचता एमपीआयडी किंवा पॉक्सो लहान मुलांवरती अत्याचार झाला तर वगैरे असे स्पेशल लॉज पण आहेत पण मेजॉरिटी आपले जे सगळे अगदी खुनापासनं चिटिंग पर्यंत पासन कुठलेही छोटे मोठे गुन्हे किंवा मर्डर पर्यंतचे गुन्हे हे सगळे आयपीसी मध्ये पाचशे अकरा टोटल सेक्शन आहेत ते आयपीसी मध्ये नमूद केलेले आहेत आणि अशा गुन्ह्यांची कशी प्रोसिजर चालवावी केस कशी चालवावी आणि नाय कसा करावा हे त्या सीआरपीसी मध्ये नमूद केले असं ह्या दोन्हीच एक मिश्रण मिळून क्रिमिनल जस्टिस सिस्टम आपल्याकडे चालतं ओके तर दादा आता सुरुवातीपासून आपण जरा सुरू करूयात की सगळ्यांना पडलेला प्रश्न जे सगळे ऑडियन्स आहे आणि जे सगळ्यांना कधी ना कधी तो प्रश्न पडलेला आहे आणि त्याचं उत्तर कुणाकडे मागायला जायचं ते कधीच कुणाला कळलेलं नाही तर तो प्रश्न मी विचारतो आता दा। सुरुवात जरा बेसिक लेवलनी करू मग मोठ्या लेवलला जाऊ दादा किसिंग अलाउड आहे का पब्लिकली सो टेक्निकली त्याचे दोन भाग आहेत एक म्हणजे कुठल्याही अडल्टला स्वतःच्या संबंधित दोघांना संमतीने काही करायची मुभा आहे भारतामध्ये पण तुम्ही पब्लिकली कुठलीही ऑप्सिन ऍक्ट करू नये असं देखील कायदा म्हणतो त्यामुळं तुम्ही करत असलेल्या कोणी किंवा ऑप्सिन समजून घेत आहे की नाही त्यावरती सगळा खेळ आहे त्यामुळे बरेचदा असं होतं की तुम्हाला पोलीस येऊन पकडू शकतात किंवा केस करतात कारण ते म्हणतात की कि आम्हाला किंवा काही लोकांना ते ऑप्सिन वाटलं त्यामुळे कायद्याने तर लिहिलंय की तुम्ही पब्लिकली कुठलीही ऑप्सिन ऍक्ट करायची नाही ना। ना। पण कायद्याने हे पण आता बरोबर कुठला फार थिन आहे ते आपल्याला कुठेतरी जसं म्हणतात ना आपल्याकडे की कायदा अप म्हणजे सोसायटीचं रिफ्लेक्शन असत आणि असायलाच पाहिजे त्यामुळे जसं आपण सोसायटी म्हणून प्रगत होत चाललोय तसं कुठेतरी आपली मेंटालिटी बदलत जाऊनच ते कायद्याचा वापर सुद्धा तसा व्हायला पाहिजे कारण शेवटी कुठलाही कायदा हा डिस्क्रिशनरी वापरतात ना बरोबर की तुम्हाला जो कायदा लावतोय म्हणजे पोलिसांचा जो घटक आहे तो आणि जो त्याच्यावर न्याय निवाडा करतोय तो जो म्हणजे ज्युडिशरी त्यांना डिस्क्रिशनरीच हे दोन्ही पॉवर्स असल्यामुळे हो, जोपर्यंत आपण सोसायटी म्हणून आपला जरा माइंडसेट बदलत नाही तोपर्यंत हे थोडे फ्रिक्शन्स येऊ शकतात कारण तू म्हटलास तसं ते दोन्ही न बघता येऊ शकतं बरोबर त्यामुळं एक्सप्रेशन युअर एक्सप्रेशन ऑफ युअर पर्सनल ऍक्ट जी तुम्ही तुमची फंडामेंटल राईट म्हणून करताय ती दुसऱ्याला ऑप्सिन कधी वाटली पाहिजे वाटली पाहिजेच की नाही हे सोसायटी जशी जशी प्रगत होत जाईल तसं तसं त्यावरती जरा थोडं रिलीफ मिळेल पण ऍज ऑफ टुडे तू म्हणलास तसं हे पब्लिकली ऑप्सिन ऍक्ट करतोय म्हणून पोलीस पकडू शकतात कारण त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते बघू शकतात आता तू म्हणलं पोलीस पकडतात त्या पोलिसांना पकडण्यावरूनच मला हे विचारायचे की पोलीस कधी कधी अटक करू शकतात आणि ते जे एफ आय आर वगैरे लिहितात मग ते एन असते किंवा हे आपलं परवा आपण असं म्हणत होतो की जर पोलिसांनी जर, जर ते लिहिलं गेलं आणि ते आपल्याला नकळत पण ऑफेन्स आहेत म्हणजे जर तुमची एफ आय आर ची चुकी जर लिहिली गेली असेल तर मग तुम्हाला बेल पण कधी कधीच म्हणजे कधी वेळेस भेटू नाही शकत चुकीची लिहिली गेली असेल असं नाही सो अरेस्ट आरे, बेसिकली बेलेबल नॉन बेलेबल केसेस जसे असतात तसे कॉग्निझिबल आणि नॉन कॉग्निझिबल अशा दोन प्रकारचे कायदे असतात सो कॉग्निझिबल कायद्यांमध्ये अरेस्ट करायची मुभा पोलिसांना असते नॉन कॉग्निझिबल मध्ये नसते विदाउट द परमिशन ऑफ द कोर्ट तर अशा प्रत्येक कॉग्निझिबल uh, केसमध्ये शेड्यूल आमचं एक मध्ये शेड्यूल ठरवलेलं असतं की कुठल्या गुन्ह्यामध्ये तुम्ही अटक ऍज ऑफ राईट करू शकता आणि कुठल्या मध्ये तुम्ही परमिशन ऑफ द कोर्ट नाही करू शकता आणि कशात तुम्ही नाही करू शकत ऍज ऑफ राईट म्हणजे डायरेक्ट पोलिसांना ऑफ म्हणजे विदाउट वॉरंट दे कॅन गो अँड अरेस्ट अ पर्सन सो त्याला कुठेतरी कंट्रोल यावा कारण त्याचा गैरवापर प्रचंड वाढायला लागला होता टू बी व्हेरी ऑनेस्ट अनफॉर्च्युनेटली कारण ते सुद्धा पोलिसांचं स्ट्रक्चर कसं आहे कसं नाही आहे हे सुद्धा समजून घेण्यासारखं आहे म्हणजे ते काही ते सुद्धा आपल्या मधलेच सगळ्या समाजातलेच घटक असतात असं नाही की ते कुठले वेगळे कोणी लोक आहेत तर त्याची तो वेगळा मुद्दा जरी झाला तरी हे तुझं तू सा जे सांगतोयस त्याच्यावरती बोलायचं म्हणजे अटक कशात होऊ शकते ह्याच्यासाठी म्हणून कोर्टाने तुम्ही सर्रास कॉग्निझेबल ऑफेन्स आहे म्हणून जाऊन अटक करायची तुम्हाला मुभा आहे म्हणजे तुम्ही केलीच पाहिजे ह्याच्यावर कुठेतरी कंट्रोल आणणं गरजेचं होतं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निर्देश एक दोन हजार चौदा मध्ये असा दिला की सात वर्षाची शिक्षा असेच तोपर्यंत गुन्ह्यांमध्ये सात वर्षाची शिक्षा आहे त्या सर्व गुन्ह्यांमध्ये तुम्ही ऑटोमॅटिक अरेस्ट करू नका तुम्ही पहिले नोटीस द्या ज्याच्या कोणावरती झाली आहे किंवा त्याला तुम्ही आरोपी करणार आहात किंवा केला आहात एफ आय आर मध्ये त्याला तुम्ही पहिले नोटीस द्या फॉर्टी वन ए म्हणून एक सेक्शन आहे त्याच्या खालची नोटीस देणं गरजेचं असतं आणि ती नोटीस देऊन तुम्ही पहिले त्याच्याकडनं प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करा ओके okay. तुम्ही ते इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर तुम्हाला जर दोन गोष्टी जाणवल्या एक म्हणजे हा आपल्याला कॉपरेट नाही करत आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये माणूस किंवा मा, त्याची अटक म्हणजे कस्टडी कस्टडीत न घेता पुढचा तपास आता शक्यच नाही असं जर पोलिसांना वाटलं तर त्यांनी तसे लेखी रिझन्स देऊन मॅजिस्ट्रेटला सबमिट करायचं लोकल ज्युडिशडिकशन ज्याची ज्या कोर्टाची असेल त्याला आणि अटक करायची विथ रिझन्स असं कोर्टाने सांगितलं त्यामुळे सात वर्षाची शिक्षा असे असलेल्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये हे करणं आता बंधनकारक आहे भारतामध्ये अख्याप म्हणजे कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये ही प्रोसेस फॉलो करावीच लागते बर हे भरपूर लोकांना माहीत नसल्यामुळे ते भर घाबरतात की अरे आता काहीतरी गुन्हा झालाय आपल्यावरती किंवा कोणी कंप्लेंट दिली आहे तर चला आता लगेच अटक होईल का तर असं नाहीये दादा अटक कधी कधी होऊ शकते एफ आय आर खरंच झाली तर बेलेबल ऑफेन्स आहे का नॉन बेलेबल बेलेबल ऑफेन्स मध्ये ऍज ऑफ राईट तुम्हाला बेल मिळते जागच्या जागी नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये तुम्हाला ही प्रोसेस येते की शिक्षा किती आहे सात वर्षापर्यंत शिक्षा असेल तर तुम्हाला नोटीस देऊन आधी तपास करून मग अटक लागलीच तर सात वर्षाहून जर जास्त शिक्षा असलेले गुन्हे असतील जसं मर्डर आहे किंवा कुठले सिरियस ऑफेन्सेस जे आहेत मोजके त्याच्यात तुम्हाला ऑटोमॅटिक अरेस्ट येऊ शकते म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्यावरती सेक्शुअल ऑफेन्स एखादा लागला असेल किंवा अटेम्प्ट टू मर्डर फिजिकल ऑफेन्सेस मेजरली जे आहेत ना त्याच्यात शिक्षा सात वर्षाहून जास्त असते आणि फोर्जरी सारख्या ऑफेन्सेस आहेत फोर सेवन्टी वन फोर सिक्सटी सेक्शन सात वर्षाहून जास्त शी, आहे शिक्षा अशा गुन्ह्यात फक्त तुम्हाला ऑटोमॅटिक अरेस्ट होऊ शकते अदरवाइज तुम्हाला बंधनकारक आहे पोलिसांवरती की त्यांना तुम्हाला नोटीस द्यावीच लागते म्हणजे वॉरंट द्या नाही नोटीस असते फॉर्टी वन खालची की अमुक अमुक गुन्हा तुमच्या विरुद्ध दाखल झालेला आहे तुम्हाला या या दिवशी येऊन आम्हाला अमुक अमुक मुद्द्यांवरती तपास करायचा आहे तर त्यात आम्हाला कॉपरेट करतात मर्डरचा विषय काढला तर की मर्डरचं सांगितलं की मर्डर केलं तर मग सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते मग तरी पण लोक बाहेर येतात आणि परत त्यांच्यावरती दोन तीन केस होतात ते बेलवरती बाहेर येऊन परत अजून दोन तीन मर्डर करतात मग हे कसं शक्य आहे आणि त्यांना कशी भीती नाही वाटत मग कायद्याची का त्यांनी पळवाटा शोधल्यात जसं वकिलांना कायदा माहिती असतो गुन्हेगारांना पण कायदा माहिती <laughs> असतांना पळवाट असं नाही पण कायद्याने नॉन बेलेबल जरी ऑफेन्स असला ना तो तर बेलेबल नॉन बेलेबल मधला फरक हा बेसिक असा आहे की बेलेबल मध्ये तुम्हाला अधिकारच आहे की बेल मिळालाच पाहिजे नॉन बेलेबल मध्ये ती डिस्क्रिप्शनरी ऑर्डर असते याचा अर्थ हा नाही की तुम्हाला बेल मिळू नाही शकत नॉन बेलेबल ऑफेन्स मर्डर सारखा जरी तुमच्यावर असला तरी तुम्ही कोर्टाला अप्लाय करू शकता बेलसाठी जर कोर्टाला तुम्ही मांडलेले मुद्दे पटले की तुम्हाला जेलमध्ये ठेवायची गरज नाहीये आणि तुम्ही आता बाहेर सोडलं तर चालेल तर मर्डर सारख्या के केसमध्ये देखील कोर्टाला कायद्याने बेलवर सोडायची मुभा आहे पण हे कायद्याने सोडण्यासाठी वकील लागतं ना म्हणजे बरोबर वकीलच त्यातून ते रिझन देऊन बाहेर काढू शकतो कारण त्याचा दुसरा पण मुद्दा आहे की एकदा तपास झाला ना की तुम्ही ट्रायल चालायच्या आधी म्हणजे ती त्यांची केस चालून त्यांना शिक्षा व्हायच्या आधी कुठल्याही व्यक्तीला निरर्थक प्रिझ मध्ये ठेवू नये असं आपला कायदा देखील म्हणतो okay. कारण त्यांनी खरंच गुन्हा केलाय की नाही अजून शाबित झालेलं नसतं बरोबर त्यामुळे फक्त त्याच्यावरती एक आरोप कुणीतरी टाकलाय म्हणून त्याला ती केस चालेल तोपर्यंत आताच ठेवायचं आयुष्यभर हे देखील एका दृष्टीतनं बरोबर नाहीये कारण प्रत्येकाची फंडामेंटल राईट आहे बरोबर आपली सगळ्यात महत्वाची फंडामेंटल राईट कुठली राईट टू लाईफ अँड लिबर्टी बरे मला जगता आलं पाहिजे आणि माझ्या स्व इच्छेप्रमाणे मला वावरता आलं पाहिजे बरोबर तीच आपली अटकेमुळे त्याला अटकाव बसतो तर जोपर्यंत सिद्ध होत नाही गुन्हा तोपर्यंत एका गरजे पलीकडे कुणालाही जेल मध्ये ठेवणं हे चुकीच आहे असं सुप्रीम कोर्ट देखील म्हणतो त्याच्यामुळे दे। मग हे हे त्यामुळे मिळतात जरी त्यांच्यावरचा आरोप गंभीर असला तरी जर कोर्टाला पटलं की याला आता जेलमध्ये ठेवायची गरज नाही आहे तपास पूर्ण झालाय ट्रायल अजून काही चाललेली नाहीये तर मग ते सोडतात ओके तर आपण आधीच्या टॉपिक लिहू द्या की हॉटेल्समध्ये किंवा जे ओयो आहे किंवा जिथं सगळ्यांना पडलेला प्रश्न असा असतो की तिथं गेल्यावरती अनमॅरिड कपल्स एकतर अनमॅरिड कपल्स हॉटेलमध्ये लिगल आहे का जाणं आणि जर ते गेले आणि तिथं रेड पडली पोलीस आले तर पोलीस पहिल्यांदा हा असा प्रश्न विचारतात की घरी फोन लावतो जे की प्रत्येक अनमॅरिड कपलला नको ना असतं नाहीतर मग आम्हाला पैसे द्या सगळेच नाही पोलीस विचारत ऑफकोर्स पण असं केलं जातं तर ह्यावेळे ह्या सिच्युएशन मध्ये त्या कपल्सनी काय केलं पाहिजे कायद्याने कुठल्याही अडल्टला म्हणजे कप, अॅडल्ट कपलला त्यांच्या स्वैच्छेप्रमाणे ते कुठेही जाऊ शकतात दोघांच्या संमतीने ते पाहिजे ते करू शकतात त्यामुळे कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांना जाता येतं जाता येतं का नाही तर त्याचं उत्तर आहे की ऑब्व्हियसली त्यामुळे जाता तर त्यांना येतच कारण ते संमतीने गेलेले आहेत आणि अडल्ट आहेत जर अॅडल्ट नसतील तर नक्कीच पोलिसांना त्याच्यात इंटरव्हिन करता येतं कारण बरेच आता आजकाल दहावी बारावीतल्या मुलांना वाटतं की आपण मोठे झालो आणि आता ते करू शकू तसं काही नाही आहे कायद्याने त्यांना अठरा वर्षाचे ते झाले नसल्यामुळे त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाही तसं कायद्याचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांना पाहिजे ते करता येत नाही परंतु तुम्ही अडल्ट असाल तर तुम्हाला मुभा आहे कुठेही जायची काही करायची पोलिसांनाही काही करता येत नाही आणि ते पोलिसांनाही माहीत असतं की त्यांना काही असंही करता येत पण मग त्या सिच्युएशनला पॅनिक होऊन त्यांना रेड कारण म्हणजे तू जे उल्लेख करतोय की रेड झाली तर काय सो बेसिकली हे रेड कुठे घडतात तर त्या अशा प्रकारचे हॉटेल्स असतात जिथे खरंच प्रॉस्टिकुशन देखील होत असते त्या ठिकाणी पोलिसांची रेड होते आणि तिथे एखादा असं कपल गेला असेल तर ते या त्रासात फसू शकतं परंतु तुम्ही जेन्युएन चांगल्या कुठल्याही ठिकाणी गेलात ऍज अन अडल्ट an कपल तर तुम्हाला पण बंधनकारक नाही पण आता पहिलं कायदा ज्यांच्या हातात तिथे पोलीस आहेत आणि पोलिसांनी त्याचा गैरफायदा घ्यायचं ठरवलं की तुला आम्ही त्यात अडकवतो कि असं दाखवतो तर त्या कपलनी तिथं काय करावं एक सोपी गोष्ट सांगतो हा म्हणजे मित्रांना मैत्रिणींना टिप्स थोड्या भारतामध्ये आता हे कुठल्या अँगलनी बघतात तर प्रॉस्टिट्युशनच्या अँगलनी ना कारण बेकायदेशीर तर नाहीये अनमॅरिड कपलनी एकत्र कुठे जाणं कुठल्या हॉटेलमध्ये हे बेकायदेशीर नाहीये त्यामुळे तिथे काही पकडायचा रेड करायचा तुमच्यावर काही केस करायचा काही संबंध येत नाही दुसरा अँगल येऊ हो शकतो की त्या ज्या कुठल्या त्या जागेत गेलेत तिथे खरंच प्रॉस्टिट्युशन घडत असलं तर दुसरी गोष्ट आहे तर त्यातलं सुद्धा एक जाणून घेण्यासारखी गोष्ट कारण प्रत्येकाला म्हणजे मी तुला मगाशी म्हणलं तसं भारतात लिगल इलिटरसी इतकी आहे की नुसतेच डिग्री असतात लोकांकडे पण तुमचे मूलभूत अधिकार काय माहीत नाही तुम्हाला काय करता येतं काही नाही माहीत नाही सो तसंच हे प्रॉस्टिट्युशन मधलं सुद्धा एक बेसिक लॉजिक असे की प्रॉस्टिट्युशन जो करायला लावतो म्हणजे ज्यांनी एखाद्या मुलीला किंवा एखादा पीडित आला आपण म्हणू त्यात ढकललेला असताना त्याच्यावरच फक्त गुन्हा होतो जो तिकडे मुलगा असेल त्या मुलीबरोबर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही कायद्यानेच कारण प्रॉस्टिट्युशन मध्ये ढकलणं हा खूप मोठा गुन्हा आहे विच इज राईटली सो तेवढाच भारतात गुन्हा आहे त्याच्या पलीकडे कुठलाही गुन्हा नसल्याने तुम्हाला ते त्या कपलला तिकडे धमकून वगैरे काही उपयोग नाही त्यांनी भीती असायची त्यांना काही कारण नाहीये त्यांना सगळ्यात कायद्याची भीती तशी नाही वाटत पण ते पहिले घरी ना ते तर आहेच ते तेवढं कारण पोलिसांचं सुद्धा कसं आहे की थोड्या प्रमाणात त्यांना सोसायटी सांभाळायला पण लागते बरोबर ते पण त्यांच्यावर एक थोडं बंधन असतच म्हणजे आता रात्री दीड ला घरी जा पुण्यात सध्या चालू आहे की सगळे बार बंद सगळे पब बंद आता असं तिथं कोण काही जाऊन हाणामारीच करेल असं नाही पण ते पोलिसांवरती अनफॉर्च्युनेटली तेवढी एक अॅडिशनल जबाबदारी पण असते ना की लॉ अँड ऑर्डर सुद्धा सिटीतला त्यांना सांभाळायला लागतं त्यामुळे कुठेतरी त्यांनाही थोडा दबाव ठेवला तर लोक पण नियंत्रात नियंत्रण काहीतरी ठेवतात कायद्यात सुटतात पण ते कायद्याच्या बाजून त्यांना रिप्लाय द्यायचा असेल की मला घरी फोन म्हणजे त्यांना कायदेशीर कुठल्याही अडल्ट कपलला कुठेही जाता येतं संमतीने काहीही करता येतं आणि तिसरं प्रॉस्टिट्युशनचा कुठल्याही प्रकारचा कायदा यांच्यावर लागू होत नाही त्यामुळे घाबरायचं कायदेशीर दृष्ट्या काही कारण नाही घरच्यांना नये हे कुठल्याही कोणालाही भीती वाटतेच आई वडिलांची त्यामुळे ती भीती तर राहणारच प्रत्येकाला त्याला रिप्लाय देऊ शकतो का चुकीचं काही करत नसल्यामुळे ते काही तसं करू नका तुम्ही ते म्हणूच शकतात कारण बेकायदेशीर यात काहीच नाही मग पोलीस ऑन स्पॉट जर त्यांनी मारू शकतात आपल्याला मारू तर शकत नाही काही कारणच नाही हा पण जर त्यांनी असं ते मारायचा प्रयत्न करतात किंवा भीती दाखवतात मी तुम तुला तसं बरोबर आहे की नाही हे बरोबर आहे हा प्रश्न तुझा, तुझा बरोबर आहे की असं ते दम दिवस देतात का आणि दिलं तर ते बरोबर आहे का तर नाही कुणीही कुठल्याही भारतीय व्यक्तीला त्याच्या कायद्याच्या पावर पावर बाहेर आणि त्याच्या इच्छेविरुद्ध हात लावू नये मारू तर नाहीच नाही हे जरी जितकं बरोबर असलं तरी दोन घटक असं माझं तरी वैयक्तिक कारण मी परत म्हणेन की कायदा हा आपल्या सोसायटीचं रिफ्लेक्शन असलं पाहिजे आणि सुसंगत असला पाहिजे कारण कायद्याने शेवटी सोसायटीची सुव्यवस्था जपता आली पाहिजे जर ती नाही जपता आली सगळेच मुखाट सुटले तर काही उपयोग नाही तर दोन अशा व्यवस्था आहेत ज्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी येते सोसायटी सांभाळची एक म्हणजे आर्मी आणि दुसरी म्हणजे पोलीस त्यांचा जर धाक राहिला नाही तर लेच्या पैच्या आर्मीचा तुला काय उपयोग होईल भारताला धाक तर राहायला पाहिजे ना त्यांचा बरोबर त्यामुळे कुठेतरी कुठल्या तरी अग्रेशननी कुठल्या तरी त्यांच्या वागण्यानी लोकांमध्ये पोलिसांचा धाक हा राहिलाच पाहिजे जर लोकांना पोलिसांचीच भीती वाटायचं बंद झालं तर आपलं जगणं अवघडून जाईल त्यामुळे कुठेतरी हे आपण समजून घेतलं पाहिजे सरवेळेस त्यांच्याच अंगावर डाफरायचं त्याचीही काही उपयोग नाही पण तुम्हाला तुमचे कायदेशीर काय राईट्स आहेत तेही माहीत पाहिजे तर हे तुमचे राईट्स आहेत की तुम्ही जाऊ शकता याचं कपल ठामपणे छाती ठोक तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा होऊ शकत ओके आणि तिथूनच आता दुसऱ्या पॉईंटवर जर यायचं म्हणलं जातं की आता सगळेच हे कपल जे रिलेशनशिपमध्ये असतात चार वर्षाचं रिलेशन पाच वर्षाचं किंवा एक दोन वर्षाचं पण काही कारणांनी पुढं त्यांचं लग्न नाही म्हणजे लग्नाच्या लग्नासाठी घरून परमिशन नाही मिळाली किंवा ब्रेकअप झालं तर मोस्टली फिमेल साईडनी असं येतं की तू माझ्यासोबत माझ्यासोबत लग्न कर तू मला फसवलंय थोडक्यात तू माझ्या युजन थ्रू गेले थोडक्यात आणि तू जर नाही गेलं तर मी तुझ्यावरती केस करते आणि तिथं मुलं अडकतात आणि अशी भरपूर उदाहरण आहेत की ज्या ह्या गोष्टीमध्ये अडकलेत तुलाही माहिती असतील तर ह्या कंडिशन मध्ये काय सांगशील आता तू एक म्हणजे जे तू म्हणतोय त्याला कायद्याच्या टर्मिनॉलॉजी मध्ये फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज Right. याच्या खाली रेपचा गुन्हा काही दाखल होऊ शकत नाही भरपूरदा okay. अनफॉर्च्युनेटली गुन्हा दाखल करून पण घेतला जातो पोलिसांकडनं परत तेच मुद्दा की लीगल लिटरसी आहे की नाही भारतात आणि ते सगळ्या घटकात तो त्याचाच हा विषय झाला पण लग्न करणार होतो आता केला नाही लग्नाचा आमिष दिलं होतं हे जे बर मुलींच म्हणणं असतं आणि मग तो रेपचा गुन्हा दाखल होतो हे सुप्रीम कोर्टाने आता करून आता करून जमाना झाला आणि भरपूर की असा कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही काय कारण त्याचं लॉजिक एक सोपं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं फिजिकल रिलेशन मध्ये जेव्हा जाता ते तुम्ही संमतीने गेलेले असता तुम्ही अडल्ट आहात तुमच्या एकमेकांच्या जे काही बोलणी झाली असतील त्याच्या त्या अंडरस्टँडिंग hmm. वर ते कृत्य घडलेलं असतं नंतर जाऊन ते फिसकटलं म्हणून आधी तुम्ही कुठल्याही प्रकारची बळजबरी केली असं नाही म्हणता येऊ शकत बरोबर जे आपल्या सर्वोच्च न्यायालयाने देखील भरपूर न्यायनिवाड्यामध्ये ते क्लिअर केलेले त्यामुळे त्याची कायद्याने भीती असणं चुकीचं आहे परंतु बरेचदा अनफॉर्च्युनेटली मुलांना हे फेस करायला लागतं मग त्या सगळ्या ट्रायलच्या प्रोसिजरमधन जाऊन मग सिद्ध करायला लागतं की हे दिस फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज कॅनॉट बी अन ऑफेन्स मग ह्याच्यात मुलांचं आयुष्य खराब होत चाललंयुटली मग ह्याच्यासाठी डिफेंड कसं करायचं किंवा काय करायचं मेजर स्टेप्स काय घ्यावेत प्रिकॉशन की तुम्ही कुठल्याही प्रकारचं खोट बोलून फिजिकल रिलेशन नाही ठेवले पाहिजेत कारण तसं तुम्ही मग तुमची जी संमती तुम्हाला जी मिळाली आहे फिजिकल रिलेशन साठी ती चॅलेंज होऊ शकते कारण संमती कशी पाहिजे फेअर पाहिजे की तुम्ही तुमचं ट्रुथफुल डिस्क्लोजर ज्याला म्हणता येईल म्हणजे तुम्ही जे आहे ते सांगितलं जर थापा मारून एखाद्याला गंडवलं की मी इराणीच आहे फॉर आणि मग काहीतरी एक आयुष्य तुमचं बनवून जर समोरच्याला संमती द्यायला लावली अस्तित्वात नाहीये किंवा तुमचं लग्न झालंय फॉर एक्झाम्पल hmm. आणि समोरच्याला तुम्ही थाप मारून काहीतरी वेगळंच आयुष्य दाखवताय तर ती कन्सेंट मग तुम्ही फ्रॉडने घेतलेली आहे सो फ्रॉड्युलंट कन्सेंट इज ऑफ नो यूज बरोबर जर आता जर तुमचं जेन्युनच सगळं आयुष्य असेल आणि तुमचं रिलेशनशिप नॉर्मल होतं तुमच्याबद्दल सगळं तिला माहिती आहे तिला तुमच्याबद्दल आणि तुम्हाला तिच्याबद्दल तर अशा केसमध्ये ब्रेकअप वयडली बाय लॉ कॅनॉट लीड टू अ केस ऑफ रेप ओके पण मग तिथं मोली स्टेशनची पण केस ते फाईल करू शकतात हो सो ह्याचा दुरुपयोग होतो बरेचदा जो आता अनफॉर्च्युनेटली नाही घडला पाहिजे का घडतो त्याचं एकच कारण आहे की भारतात खोट्या केस करायला काही कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही किंवा तुझ्याकडे राईट नाही तुझ्याकडे हा राईट आहे की तू समोरच्यावर जाऊन केस करू शकतोस पण तू खोटी केस केलीस तर ज्याच्यावर तू केस केली होती तो येऊन तुझ्यावर उलटी काही के करू केस करू शकत नाही हे भारताचं सगळ्यात मोठं दुर्दैव हो। तेच तर त्यासाठी तुम्ही फार तर काय करू शकता की तुम्ही जे काही आहे ते तुमच्या संमतीने चाललंय याचं कुठे फार तुमचं एस एम एस ईमेल वरती तुमच्या संभाषणात मध्ये दिसून येऊ शकतं पण चॅट वगैरे हे हो इट्स अ हेव्हिडन्स अगदी व्हॉट्सअप पासून प्रत्येक प्रकारच्या कम्युनिकेशन्स तुम्ही ते कोर्टासमोरही दाखल करू शकता कोर्टाला ते दाखवू शकता कोर्ट ते एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरू शकतो ओके पण शक्यतो कशाचे प्रूफ्स नसतात ना तसे कि मी तुला म्हणजे परमिशन दिली आहे किंवा परमिशन घेतली गेली आणि सहमती मी झाले बरोबर सो नाही कसं आहे की आता एखाद्या कुठल्याही मुलीला हे संमती खोटी होती ही दाखवायलाही काहीतरी सांगायला लागेल ना की बाबा यांनी मला एबीसीडी काहीतरी खोटं बोलून मग संमती घेतली तर कुठेतरी येईलच ना तुमच्या संभाषणामध्ये तुमच्या रिलेशनशिपच्या कधीतरी येईल घटकामध्ये की मी म्हंटल की मी आर्मी ऑफिसर उदाहरणार्थ मी नाही आहे खरं तर ते कुठेतरी बोलण्यात येईलच ना की तू कुठल्या पोस्टिंगला आहेस काय करतोय सध्या काहीतरी तिने okay. तर ते दाखवू शकली पोलिसांना तर कळेल की तुम्ही थाप मारून कन्सेंट घेतली तुझ्याकडे काय आहे दादा असे एक्झाम्पल्स की जिथं असं काही घडलं होतं पण ते विषयच वेगळा होता आणि ते खूपदा असं अनफॉर्च्युनेटली दिसून येतं की ब्रेकअप झाल्यानंतर केस केली जाते आणि असं म्हणता येणार नाही की सगळ्याच खोट्या केसेस असतात टू बी व्हेरी ऑनेस्ट कारण भारतामध्ये आजही अनफॉर्च्युनेटली मुलींवरती प्रचंड प्रकारे अत्याचार होत राहतात फिजिकल आणि खूप प्रमाणात त्याचे केसेस होतात हॅव्हिंग सेड दॅट बरेचदा आता स्पेशली टिअर वन मध्ये पुणे मुंबई दिल्ली बँगलोर चेन्नई अशा ठिकाणी गैरवापर सुद्धा प्रचंड प्रकारे होतो या कायद्याचा म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा फोर नाईन्टी एट ए म्हणून एक कायदा आहे म्हणजे हजबंड अँड इन लॉजने केलेली क्रुएल्टी ह्याच्यावर देखील केस दाखल करता येते कुठल्याही बाईला तर ह्या अशा दोन्ही कायद्यांचा बऱ्यापैकी गैरवापर होतो हे अनफॉर्च्युनेटली दिसून येते मोठ्या शहरांमध्ये स्पेशली एखाद एखादा म्हणजे उदाहरण द्यायला म्हणून सांगतो की फक्त ब्रेकअपच नाही बरेचदा असं होतं की लग्न होऊन मुलगी गेलेली असते तिचं काय इधर तिचं आधी काहीतरी प्रेम प्रकरण असतं किंवा जे काय असेल पिसकटला असेल जाऊन तिकडे लग्न तर अमेरिकेत राहणारी बहीण नवऱ्याची म्हातारे सासू सासरे जे गावी राहत आहेत या सगळ्यांनाच आरोपी करून त्यांना पोलीस केस करून टाकतात फोर नाईन्टी एट खाली आणि ते नॉन अवेलेबल आहे म्हणजे त्यांना प्रत्येकाला कोर्टात पळणं आलं अटकीची भीती आली बेल घेणं आलं हे सगळे त्रास त्यांना करायला लागतात मग ह्याला ऑप्शन काय काहीच नाही ना मी म्हणलं तसं खोटी केस करणाऱ्यावरती आपल्याला काहीच करता येत नाही भारतात हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे कुठलीही मुलगी लग्न झालं ते जर तिच्या तिच्या मनात जर आलं आणि तिने केस केली की के मला त्रास दिला जातो इथे किंवा ब्रेकअप नंतर तिने केस केली तर ह्याला बेल नाही नॉन बेलेबल आहे मग कोर्टासमोर जा आणि मग प्रूव्ह करा की कसं तुम्हाला बेलवर सोडलं पाहिजे जर अटक झाली तर नाहीतर अँटिसिपेटरी बेल घ्यावा लागतो की आम्हाला अटक करू नका कारण केलेली केस ही खोटी आहे ते पटलं पाहिजे जजला की खरंच खोटी आहे पण हे किती वर्ष चालणार असे आणि केसेस आपल्याकडे पाच पाच दहा दहा वर्ष चालतात त्यामुळे आपल्याला तो कुठेतरी भारत म्हणून एकजूट होऊन तो खोटी केस करण्याला पिनलाइज करणे हे प्रकरण आलंच पाहिजे आता सुप्रीम कोर्टच्या एका जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनी स्वतः म्हटलंय की आमच्या डेटानुसार पन्नास ते पंच्याहत्तर टक्के फोर नाइन्टी एट एच आहे म्हणजे लग्नानंतर ज्या केलेल्या असतात केसेस बायकांनी त्या खोट्या आहेत हे आमच्या ऑफिशियल रेकॉर्ड पर्यंत प्रमाणे आहे असं सुप्रीम कोर्टनीच स्वतःच्या जजमेंटमध्ये बापरे आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे ठीक आहे नवऱ्याला ते सहन करायला लागले ते एक तोच पडलाय त्या लग्नात बरेचदा जे बरोबर जे राहत नाहीत त्या बहिणी म्हातारे आई वडील सगळ्यांची नावं टाकून सगळ्यांना त्याच्यात आरोपी केलं जातात आयुष्य पूर्ण खराबच झालं पूर्णपणे खूपदा मी बघतो की बाहेर परदेशात गेलेले असतात आता भारतातले आपली मुलं महाराष्ट्रीयन स्पेसिफिकली तर प्रचंड पर, परदेशात जाऊन आयटी इंजिनिअर ते वगैरे बनवून सेटल झालेले इथलीच बायको जर असेल तर तिथं फिसकटलं की परत येते आणि इथं गुन्हा दाखल करते त्याला अशी परिस्थिती येते की विजा संपत आला तर रिन्युअलला परत भारतात येता पण येत नाही कारण इथं गुन्हा दाखल झालेला असतो मग करायचं काय आयुष्याचं हा सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो एखादं उदाहरण दादा तू अशी केस पाहिली होती आणि त्याच सो अनेकदा असं होतं की म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुला एका केसमध्ये असं घडलं होतं की नवरा बायको काही काळ इथे पुण्यात राहिले होते एकटेच आई वडील पुण्यातले नाही दोन्ही दोघांच्या आई वडील वेगवेगळ्या तो एक गावी राहायचे त्यानंतर ते परदेशात जाऊन राहायला लागले आप आपल्या कामासाठी म्हणजे मुलगी वेगळ्या देशात हा मुलगा वेगळ्या देशात आणि त्यामुळे त्यांचं फिसकटलं की लॉंग डिस्टन्स त्यांना लग्न काही टिकवता नाही आलं पण ते फिसकटल्यानंतर परत पुण्यात येऊन मुलीनी त्याच्या आई वडिलांवर देखील जे त्यांच्याबरोबर कधीच लग्नापासून राहिले नव्हते आणि त्यांची बहीण म्हणजे नवऱ्याची बहीण जी तर लग्न त्यांच्या लग्नाच्या आधीच लग्न होऊन तिच्या तिच्या गावी जाऊन सेटल झाली होती ती सुद्धा परदेशात त्या सगळ्यांना आरोपी केलं होतं की नाही हे आम्हाला फोन करून शिवाय द्यायचे मग मला छळायचे किंवा ह्याच्या सांग ह्यांच्या सांगण्यानुसार माझा नवरा मला छळायचा असं काहीही कारण काढायचं आणि त्यांना पण आरोपी करायचं म्हणजे त्यांना ज्या त्या देशाच्या एम्बसी मध्ये पण छळ होतो परत येणं पण मुश्किल होतं किंवा म्हातारे आई वडील जे आपापल्या आयुष्यात रिटायर्ड आयुष्य जगत असतात त्यांना पण त्रास होतो मग अ काय ऑप्शन काय फेस करण्यापलीकडे अनफॉर्च्युनेटली जितकं ते वाटतंय ऍबर्ड ऑप्शन काय तर फक्त ते फेस करून त्यातनं येणे एवढाच ऑप्शन तुम्ही तुमचा बेल घेऊ शकता किंवा अटक झालीच अनफॉर्च्युनेटली तर बेल घेऊ शकता पण ते झाल्यानंतर तुम्हाला केस ही फेस करावीच लागतो पण मग जर ती केस खोटी असेल जसं तू सांगितलं तर त्याच्यामध्ये जे त्यांचे पूर्ण इज्जत जे समाजामध्ये इज्जत सगळ्यांना महत्वाची असते ती पूर्ण जाते आणि त्यानंतर काही जरी निकाल आला तरी ती परत नाही नाही मिळत आणि भारतामध्ये हे खोटी केस करण्यासाठी जसं मी जाऊ शकतो पोलीस स्टेशन मध्ये ठामपणे जाऊन जरी कोर्टाचा जा निर्णय आला की गुन्हा सिद्ध नाही झालेला तरी मी ठामपणे जाऊन कोर्टात पोलीस स्टेशन मध्ये नाही जाऊ शकत म्हणायला की यांनी माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आता ह्याच्या विरुद्ध तुम्ही गुन्हा दाखल करा अशी भारतामध्ये कुठली प्रोव्हिजनच नाही मग नवीन जे कायदे आता बदलले गेले अनफॉर्च्युनेटली मग कायदे काय बदलले गेले जर मेन कायदे so, नवीन कायदे बदलले गेले याचा कारण एक म्हणजे असं की हे जे आयपीसी आपलं सगळी गुन्हे ज्या कायद्यामध्ये लिहिलेत आयपीसी त्याची हिस्ट्री अशी आहे की अठराशे लॉ कमिशन नेमलं होतं की आता ह्या देशावरती आपल्याला राज्य करायचंय तर इथले कायदे आपण बनवूया त्या कमिशननी एटीन फिफ्टी थ्रीमध्ये एक त्यांचा ड्राफ्ट रेडी केला वीस वर्ष पूर्ण भारताचं सगळं तपास करून कुणाला काय गरजा यांना काय लागतील भारतावर राज्य करण्यासाठी अशा दृष्टिकोनातन एटीन फिफ्टी मध्ये एक ड्राफ्ट केला जो एटीन सिक्स्टी अठराशे साठ मध्ये इंडियन पिनल कोड म्हणून तो कायदा त्यांनी आणला ऍज ऑफ टुडे दोन हजार चोवीस मध्ये देखील आपण तोच कायदा वापरतो अठराशे साठचा सा। अठराशे साठचा सा जो अठराशे तेहतीस मध्ये त्यांनी अभ्यास आणि बनवायला चालू केला होता ऑलमोस्ट दोनशे वर्ष होते त्यानंतर आता तर तो आज थोडक्यात इंग्रज चालवतात अजून कारण सोपं लॉजिक समजून घ्यायला पाहिजे कुठलाही कायदा बनवताना कुठली सिस्टीम त्यांनी राबवताना काय कारण होतं त्यांचं आणि काय लॉजिक होतं की हा एरिया राज्य करायचं बरोबर तीच सिस्टम चालव चालवण्यात आता अर्थ आहे का तर नाही आहे त्यासाठी हे कायदे बदलणं गरजेचं होतं म्हणून पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला भारतामध्ये आय पी सी आणि सीआरपीसी हे दोन्हीला पूर्णपणे रिपील करून म्हणजे कॅन्सल आउट करून नवीन दोन कायदे प्रपोज करण्यात आले जे आता एक जुलै दोन हजार चोवीस पासनं अंमलात येणार त्यात काय बदललं गेलंय अनफॉर्च्युनेटली जितकं बदलायला पाहिजे होतं तितकं बदल झालेला नाही आहे बऱ्यापैकी कायदे आणि त्याचं स्वरूप हे तंतोतंत तंत तसंच आहे परंतु त्याची सिरियल नंबर वर खाली गेले तीनशे मर्डर तर आता तो तीनशे दोन राहिला नाहीये त्याला वेगळं सेक्शन दिले त्यामुळे वाटतं दर्शनी पाहिल्यानंतर की अरे भरपूर बदल झालेला दिसतो कारण कुठेच काही सापडत नाहीये पण ते जसं तुम्ही इंजिनियर टेकी लोक तुम्ही सगळं करू शकता प्ले, प्लेगरिझम चेक केला तर त्याच्यात एक्स्ट्रीमली हाय पर्सेंटेज येईल प्लेगरिझमचा कारण सिमिलरच आहे सगळी भाषा सेम आहे सगळच सेम आहे हॅव्हिंग सेड दॅट असं नाही की सगळंच काहीच बदललं नाही म्हणजे उदाहरणार्थ जे करायला पाहिजे होतं ते देखील केलं नाही म्हणजे माझी तरी प्रामाणिक अपेक्षा अशी होती की भारतात मध्ये जिथे आपल्याला दोनशे वर्ष एखाद्याच्या म्हणजे इंग्रजांच्या आपल्याला राज्याखाली राहावं लागलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं फ्रीडम आणि आपली इज्जत ही किती प्रिय आहे प्रत्येक भारतीयाला हे प्रत्येकाला माहिती आहे तर अशा देशामध्ये तुम्ही खोटी केस करणाऱ्यावर गुन्हा दाखल करू आजही शकत नाहीये त्या नवीन कायद्यात सुद्धा हे अगदी दुर्दैवी आहे हा पहिला भाग दुसरा भाग म्हणजे मेजॉरिटी मुद्दा असा आहे ह्याच्यातला की कुठल्याही प्रकारची जेंडर न्यूट्रॅलिटी आजही कायद्यात आणलेली नाही नवीन कायद्यात देखील आता आय होप की अजून दोनशे वर्ष थांबायला नाही लागणार आपल्याला ते बदल होण्यासाठी पण अशा ज्या प्रगत गोष्टी होत्या ज्या अपेक्षित होत्या त्या ह्या नवीन कायद्यांमध्ये आलेल्या नाही आहेत थोड्या फार चांगल्या गोष्टी नक्की आल्यात एक म्हणजे त्याचं एक उदाहरण मी देतो तुला की आतापर्यंत आपल्याला कायद्यामध्ये असं दिसून यायचं की जस्टिस डिलिव्हरीला खूप वेळ लागतात की न्याय व्हायला किती वर्ष लागतात केसेस चालतच राहतात तर त्याला कुठेतरी अटकाव यावा म्हणून नवीन कायद्यामध्ये आता टाइम लिमिट दिलं की एकदा केस चालू केली की सहा महिन्यात संपावी असं नवीन सीआरपीसी मध्ये उल्लेख केला गेलाय ओके okay. किंवा त्यांनी कुठलाही तपास करताना गुन्ह्यांचा पंचनामा करायला लागतो ना की कुठल्या स्पॉटला एखादा गुन्हा घडलाय त्याचा पंचनामा करावा लागतो किंवा बाकी बा, रिकव्हरी वगैरे करताना गुन्ह्याचा वेपन असो किंवा काही रिकव्हरी फायनान्शियल ऑफेन्स असेल तर हार्ड हार्ड डिस्क घेतात तुमच्या अकाउंट बुक्स घेतात वगैरे वगैरे तर त्याचा पंचनामा करून ते जप्त करायला लागतं तर ते सगळे पंचनामा डिजिटल असावे तुमची चार्जशीट डिजिटल असावी म्हणजे त्यात काही टॅम्परिंग होणार नाही या दृष्टिकोनातनं बदल केले गेलेले आहेत तेवढा विचार केला आहे सो ते बदल आलेत परंतु मी म्हटलं तसं बरेचशे अगदी ऑबवियस गोष्टी होत्या दोन हजार चोवीस मध्ये दे भारतासारख्या देशामध्ये तर पाहिजेच प्रोविजन्स त्या अनफॉर्च्युनेटली काही आणल्या गेल्या नाहीयेत सेडिशनचा सेडिशनच्या कायद्या नक्की काय सांगतो आपल्या भरपूर थोर आपल्याकडचे जी व्यक्ती होते ज्यांनी फ्रीडम स्ट्रगल मध्ये मोलाचे वाटे दिले आपल्याला फ्रीडम मिळण्यासाठी तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा वापरलेला तेव्हा त्या काळाचा कायदा आत्ता जाऊन कुठेतरी सुप्रीम कोर्टाने त्याला अनकॉन्स्टिट्युशन मानलं होतं तर तो कायदा जरी सेडिशन हा शब्द जरी नसेल नवीन कायद्यामध्ये तरी एक सेक्शन असा आहे जो म्हणतो की एनी ऍक्ट ऑर डुईंग ऑफ एनी पर्सन विच थ्रेटन्स द सॉवरिनिटी ऑर इंटरनल पीस ऑफ द कंट्री कॅन बी पनिश्ड ह्याचा अर्थ काय तर तू एखादं तुझं ट्विट केलंस कमेंट केलीस सोशल मीडियावर काहीतरी व्हिडिओ टाकलास जो एखाद्या ऍडमिनिस्ट्रेशनला वाटला वाट की नाही यांनी मला वाटतंय की पीस डिस्टर्ब होऊ शकेल इतके किरकोळ कारणामुळे तुला अटक होऊ शकेल बापरे सो हे आता कुठेतरी चिंताजनक आहे कारण अपेक्षा एवढीच ठेवू आपण की त्याचा वापर दृष्टीने केला जाईल म्हणजे जर मी आ... कुठले पण मला जर चुकीचं वाटलं टोकाची टीका केलीस हा म्हणजे ऑपोजिशन पार्टी किंवा रुलिंग पार्टीवरती मी टीका केली काहीतरी की मला ह्यांचं पटत नाही हा आणि त्यांना जर ते वाटलं की मी चुकीचं बोलतोय तर ते मला डायरेक्ट जेलमध्ये टाकणार हो म्हणजे तेच मी म्हणतोय की त्याचा शून्य प्रमाणे शून्य प्रकारे जर वापर केला तर अटक नाही झाली पाहिजे कारण फंडामेंटल राईट प्रत्येक माणसाची फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन बरोबर त्यामुळे तुझा मूलभूत अधिकार आहे संविधानाने दिलेला की तू तुला तुझं जे मत आहे ते तू मांडू शकतोस त्यामुळं शक्यतो त्याच्यात अटक नाही झाली पाहिजे परंतु हा जो सेक्शन आणलाय नवीन कायद्यामध्ये एनी ऍक्ट ऑर डुईंग तर एनी कुठली ऍक्ट होईल ना तुम्ही म्हणणार तुमचं ट्विट सुद्धा आम्हाला वाटतं सॉब्रिनिटीच्या डेंजरस आहे त्यामुळे ह्याची आय होप कुठल्याही प्रकारे गैरवापर ह्याचा होणार नाही भारतामध्ये एवढीच अपेक्षा करू शकतो आता कायदा अंमलात आल्यानंतरच कळेल आपल्याला दोनच महिने उरले जातात त्यानंतर नवीन कायदे भारतामध्ये अंमलात येतील तेव्हा कसा आपला आता पुढचा प्रवास होतोय ते कळेल परत एक पॉडकास्ट करायला लागेल त्याच्यावरती आता म्हणजे आता जो टॉपिक चाललो होता तो रिलेशनशिप गर्लफ्रेंड वगैरे रिलेशनशिप गर्लफ्रेंड वगैरे वगैरे तर एक प्रश्न असा स्वराजचा होता की तो म्हणत होता की दादा जर गर्लफ्रेंड आधी होती आणि तिला आपण काय पैसे दिले असतील काय पाच दहा हजार रुपये वगैरे काय जे असतील ते आणि नंतर ब्रेकअप झालं तर तिच्याकडून <laughs> <मेश तो> <laughs> ते नंतर पैसे कसे घ्यायचे ह्याच्यासाठी काय कायदा आहे का काय कुठली केस करावी कायदा काही नाहीये तोंडाने मागावे तोपर्यंत तिने जर केस जर दाखवलं की तुझ्या केस करायचे तर पैसे पण गेले ना घाबरायचं की नाही ते खोट्या धमकीला ते आपल्यावरच आहे पण काय गर्लफ्रेंड असो नसो तर तुम्ही रिकव्हरी ऑफ मनीचा सूट कुणावर दाखल करू शकता त्यामुळे रिकव्हरीचा सूट दाखल करून पैसे मागणे हा एक ऑप्शन आहे परंतु आ... हा मित्रावरती पण करू शकतो उधारीचे पैसे घेतले कधीतरी पैसे देईल ही केस जोपर्यंत पैसे तोपर्यंत तो झाला त्याचा पण नाही आणि <laughs> ह्याचे पैसे कधी मिळणार पण असा म्हणजे एकंदरीत ह्याच्यावरती पण फास्ट ट्रायल झाली पाहिजे काहीतरी झाली पाहिजे होईल की नाही माहित नाही झाली तर नक्की पाहिजे आता दादा तू क्रिमिनल लॉ प्रॅक्टिस करतो राईट तर क्रिमिनल लॉ मध्ये असं तरी कधीतरी अशी केस लढलीये की तू जिंकलायस पण नंतर असं वाटलं की नाही राह समोरचा समोरचा बरोबर होता तरी आपण जिंकलो मग असं गिल्ट वगैरे हो राहतं कधी मनात की आपण चुकीची साईड चुकीच्या माणसाची साईड लढून जिंकलोय किंवा असं काय काय असतं मनात फिलिंग हा प्रश्न मी पंधरा वर्षात इतक्या वेळा लोकांनी मला विचारलाय पण टू बी व्हेरी ऑनेस्ट हा विचार करणं हे आमच्या प्रोफेशनल एथिक्सच्या बाहेर जाणं झालं कारण आमचं काम काय आहे की आमच्याकडे जो क्लायंट येईल त्याची बाजू आम्ही कुठलीही म्हणजे न्यूट्रल राहून मांडणे आणि आमच्या बेस्ट बेस्ट कॅपॅसिटीने मांडणे हे आमचं कामच आहे प्रोफेशनली तो धर्म आहे आमचा त्यामुळे तो आहे का खोटा आहे मग तो खोटा आहे का आणि मग आम्ही आम्हीच बाय असून त्याची बाजू मांडली तर इन अ वे आम्ही ते चुकीचं करतोय बरोबर त्या क्लायंट बरोबर त्यामुळे ते एथिकली बरोबर राहणार नाही आणि दुसरा त्यातला मुद्दा असा की खरं आहे का खोटं आहे एखादी गोष्ट हे जा आम्ही ठरवण्याचं आमची जबाबदारीच जा नाही ते कोर्टाची जबाबदारी त्यामुळे जे काही डॉक्युमेंटवर आले ते कायद्याच्या चार चौकटीत चा बसतंय का नाही बसतंय एवढंच काम आमचं आहे ते कोर्टासमोर मांडायचं मग मां कोर्टाने ठरवावं की आता की नाही पण जो माणूस येईल तो तुला असं झालं एक्झाम्पल की तो तुला खोटीच माहिती सांगतोय की झालंय तोच तोंडावर पडला आणि तुला पण बरेचदा असं होत की आमच्याकडचे क्लायंट येतात आणि ते अर्धीच माहिती देतात हा किंवा बरेचदा काहीतरी थोडंफार खोटं सांगतात म्हणजे त्यांना वाटतं की आपल्याच वकिलाला वाटलं की आम्ही गुन्हा केलाय तर कसं होईल पण आता इतके वर्ष गेलेले असतात अशा गुन्हेगारांनी एखाद दुसरा गुन्हा केलेला असतो आम्ही इतकी म्हणजे इतके वर्ष इतके गुन्हे पाहिलेले असतात की कुठल्या माणसाकडे बघून तो काय बोलतोय ते कळतं आम्हाला त्यावरनं की डॉक्युमेंटवर काय आणि तो काय बोलतोय त्यावरनं साधारण आम्हाला अंदाज येतो की समोरचा खरा बोलतोय का खोटं बरोबर पण मी म्हणल्याप्रमाणे जर आम्ही त्यांची केस घेतली असेल तर आमचं काम आहे की निरपेक्षपणे त्यांचा बेस्ट कॅपॅसिटीमध्ये केस बाजू मांडायची कोर्टासमोर मग मा कोर्टाने निर्णय घ्यायचा पण मला एक कळत नाही की दादा सगळेजण म्हणतात की कोर्टाची आणि पोलिसांची पायरी कधी चढू नये पण मग जर चढावी लागली तर मग काहीच माहित नाही ना पुढं मग वकिलांना किती पैसे द्यायचे ते किती वर्षांपर्यंत द्यायचे कारण की एकदा केस झाले की ती सात आठ वर्षाशिवाय थांबत था नाही कि ते त्याच्याही पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आहेत तर मग कसं कसं याच्यावरती काय विचार केला पाहिजे नवीन पिढीने किंवा जे आता पाहतायत हा पॉडकास्ट त्यांनी काय विचार केला पाहिजे तू म्हणतोस ते अगदी खरंय आपण म्हणजे मी सुद्धा मी तर कायद्याच्या फॅमिलीत जन्माला आलोय तरी मी सुद्धा हे ऐकत आलोय किंवा बघतो आपल्या सगळ्या सोसायटीला अवतीभोवती की प्रत्येक जणांचं एकच मत असतं की, की कायद्याची कोर्टाची रादर पायरी ही कुणीही चढू नये शाण्याने चढू नये त्याचं कारण एक म्हणजे असं जे तू म्हणलं तसे एक केस चालू झाले की सात आठ काय दहा दहा वर्ष सुद्धा चालत राहते बरेचदा असं दिसतं की निर्णय लागेल जातं तोपर्यंत माणूस वर्ष झालेली असतात ही जी अनफॉर्च्युनेट आपल्या भारताची परिस्थिती आहे ज्युडिशियल सिस्टमची mm. ती कुठेतरी कधीतरी माझी प्रामाणिक अपेक्षा अशी की कधीतरी असं एक सरकार येईल जे हे सगळं बदलायला त्यांचा अजेंडा ठेवेल आणि खरंच त्यावरती ऍक्ट करेल त्याचं कारण मी एक तुला असं सांगतो की आपल्याकडे मेजॉरिटी आता आपण पुण्यात बसून तुझा पॉडकास्ट करतोय पुण्यातली जर बिल्डिंग बघितलीस कोर्टाची जी आहे तिथली जी पहिली बिल्डिंग आहे म्हणजे आता नवीन एक बिल्डिंग बांधली आहे त्यानंतर असं नाही की नाही बांधलेली पण एकच नवीन बिल्डिंग बांधली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे कोर्ट कॉम्प्लेक्स सगळं आहे ना ते ब्रिटिशांनी बांधले ब्रिटिश काळात बांधलंय तू बॉम्बे हायकोर्टला केलास म्हणजे महाराष्ट्राचं जे हायकोर्ट आहे ते मुंबईत प्रिन्सिपल बेंच आहे ती बिल्डिंग आहे ती ब्रिटिशांनी बांधली आपण शंभर दीडशे वर्ष कुठल्याही प्रकारे ऍक्टिवली काम म्हणजे असं नाही की काहीच नाही केलं कुठेतरी तालुक्याला नवीन कोर्ट दिलं दोन चार कोर्टरूम वाढवल्या इतपत होतं काहीतरी डेव्हलपमेंट पण तुम्ही शंभर वर्षापूर्वी बांधलेलं इमारत तेव्हाचं काय पॉप्युलेशन असेल तेव्हाच्या काय गरजा असतील कोर्टाच्या त्याचप्रमाणे आज एकशे वीस करोड जनतेचं पॉप्युलेशन झाल्यानंतर जर वापरत असाल तर तुमची निष्ठा किती आहे जस्टिस डिलिव्हरी मागे हे दिसून येतं ना हे जोपर्यंत कुठेतरी बदलत नाही तोपर्यंत आपल्याला जो न्यायनिवाडा आहे तो आपला प्रगत होणारच नाही किंवा जलदही होणार नाही बाहेरच्या देशामध्ये कुठलाही माणूस कुठलाही गुन्हा करायला का घाबरतो तो, तो सिव्हिल असो क्रिमिनल प्रकारे असतो कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन करायचं नाही याची भीती का असते कारण न्यायनिवाडा इतका जलद असतो की त्याला त्याची भीती असते आज काहीतरी करायचो आणि दोन चार महिन्यात आपल्यालाच त्याचा काहीतरी भूर्दंड पडेल भारतात भीतीच नाही कारण माहिती आहे दहावीस वर्ष तर कोण काहीच करायला येणार नाही त्यामुळे नुँ। कोर्टाच्या इमारतीपासनं नंबर ऑफ जजेस पर्यंत आणि पोलिसांची यंत्रणा ही सगळं जोपर्यंत बदलत नाही त्यामागे कुठेतरी एकदम जाणीवपूर्वक पैसा आणि इंटेलेक्च्युअली इनपुट दिला जात नाही तोपर्यंत हे बदलणार नाही कारण आपण नुसतं रडून काय उपयोग आहे की कोर्टात केस थोडक्यात सरकारने याच्यावर लक्ष दिलं पाहिजेच पाहिजे म्हणजे एक असं म्हणत नाही मी की टाळी एका हातानेच वाचते दोन्ही हाताने वाचते त्यामुळे ती ही स्लो झाली आणि ही आता रटाळपणाने चालते बरेचदा पण नुसतं ते म्हणून आपण म्हणजे जजेसना किंवा पोलिसांना नुसतंच म्हणून की अरे किती हाळू काम करतायत किंवा वकिलांना हे तर तारखाच घेत आहेत याच्या पलीकडे जाऊन सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की पोलिसांनी काय काय करावं बरोबर त्यांनी व्हीआयपी आले की त्यांचा बंदोबस्ती बघावा आपल्या सारखांची लॉ अँड ऑर्डर सुद्धा मेंटेन करावी त्यांनी गुन्ह्याचा तपासी करावा पोलीस स्टेशन मध्ये बसून गुन्हे दाखली करावे पोलीस कोर्टात जाऊन चार्जशीट घेऊन त्यांनीच जायचं त्यांनीच ती केस चालवायला मदत करायची काय काय करणार ती लोक आणि त्यांना एवढंच खुराडा दिला असतं पोलीस स्टेशन म्हणून त्यात काही सुविधा नसतात काहीच नसतं कसं करणार ते काही त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे ती सगळी सिस्टीम वाढत नाही किंवा नंबर ऑफ जजेस जोपर्यंत वाढत नाहीत भारतामध्ये दहा लाख जनतेला एक हायकोर्ट जजचा साधारण रेशो आहे हा काय रेशो झाला दहा लाख लोकांमागे एक जज म्हणजे हायर ज्युडिशरीचा हा हे किती पुअर हा किती पुअर रेशो झाला तर हे कुठेतरी बदलायला लागेल त्यासाठी हाय म्हणजे कोर्टांच्या इमारती वाढायला पाहिजे जजेसना पगार देण्यासाठी एक काहीतरी म्हणजे आज दहा असतील तर उद्या शंभर जजेस करायला हो म्हणलं पाहिजे ना की हा पैसे घ्या त्यांच्या पगारासाठी इमारतीसाठी घरांसाठी हे कमिटमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपली जस्टिस डिलिव्हरी फास्ट होऊ शकत नाही हे दुर्दैव आहे आता मी दुसऱ्या कडे येतोय की जे आता प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे अशा गोष्टीची ती म्हणजे ऑनलाईन फ्रॉड्स मग त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉल्स येतात त्याच्या तुमचे स्क्रीन रेकॉर्ड केली जाते आणि तुमच्याकडून पैसे मागितले जातात की तुम आम्ही तुमचा कॉल रेकॉर्ड केलेला आहे व्हिडिओ कॉल नेकेड व्हिडिओ कॉल असतो ॲड कॉल असतात ते तुमचं रेकॉर्ड केलेलं आहे आणि जर तुम्ही मला पैसे नाही पाठवले तर तुमचा तो व्हिडिओ मी सगळ्या तुमच्या फेसबुकच्या फ्रेंड्समध्ये पाठवेन तुमच्या फॅमिलीचे नंबर्स आहेत त्याच्यावरती पाठवेल भीतीने लोक आधी थोडीशी अमाऊंट देतात त्यांचे परत कॉल येतात आणि ते सतत राहतात तर ह्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे जर अशा गोष्टींमध्ये जर अडकलं गेलं एखादा तर त्यांनी काय केलं पाहिजे एक म्हणजे पहिला तो प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की त्यात पडू नये म्हणजे काय तर अनोळखी नंबर वरन किंवा आलेले ह्या लिंक असतात बरोबर ते पेमेंट लिंक असो किंवा मुलीचा नाव देतात व्हॉट्सअपवरती कुठल्या तरी मुलीचा फोटो टाकून मेसेज करतात हाय हॅलो आणि लोक सुद्धा न विचार करता कॉन्व्हर्सेशन चालू करतात ह्या गोष्टी अजिबात केल्या नाही पाहिजेत काय कोणी शाहरुख खान नाही की स्वतःहून कुठली मुलगी मेसेज करून तुमच्याशी चॅट करायला बसली प्रत्येकाने आपापला त्यामुळे उगाच मेल इगो बाजूला ठेवावा तर कुठल्याही मुलीला इंटरेस्ट नसतो की तुमचा कुठला तरी नंबर घेऊन चॅट करायला लागेल तुमच्याशी त्यामुळे ते बंद करावं प्रत्येकाने पहिलं तर प्रिकॉशन घ्यावं दुसरं म्हणजे असं जर तुमच्याबरोबर घडलं तर तुम्ही जर समोरचा तुमच्याकडनं पैसे उकळायचा प्रयत्न करत असेल तर कायद्याच्या भाषेत त्याला एक्स्टॉर्शन म्हणतात बरोबर तुम्ही पोलिसांकडे जाऊ आणि ज्या त्या नंबरवरनं जे काही घडलेलं असेल त्याची केस नोंदवावी कोर्टाकडे सॉरी पोलिसांकडे ती मुभा आहे की ते ट्रॅक करतील कुठल्या आय पी हे सगळं कुठल्या इंटरनेट सर्व्हिसवरनं कुठल्या डिव्हाइसवरनं तुम्हाला मेसेज आलेत ट्रॅक करून ते जॉग्राफिकली जर लोकेशन इंडियात असेल तर ते तुम्हाला पकडायचं त्या लोकांना पकडायचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे तुम्ही काय त्याला घाबरून लगेच पैसेच दिले पाहिजेत असं नाही पण पैसे लोक का देतात त्यांच्यावर इज्जतीसाठी करतात कारण स्वतःच गु केली माहीत असत म्हणून करतात मी उदाहरण देतो तुला एक असे सिनियर सिटीजन होते गृहस्थ मी घेऊ नाही ऑब्विसली शकत पण मी असे लोक केसेस पाहिल्यात की सिनियर सिटीजन देखील ह्याला बळी पडतात कारण त्यांना समोर मेसेज आलेला असतो मुलीचा जवानीका जोश येतो आणि चॅट करायला लागतात किंवा मग समोरची म्हणते की व्हिडिओ कॉल चालू करा आणि तो व्हिडिओ कॉल चालू केल्या गेल्या समोरचा स्क्रीनशॉट घेतो आणि डिस्कनेक्ट करून टाकतो तेवढा स्क्रीनशॉट पुरेसा असतो समोरच्याला ब्लॅकमेल करायला बरोबर आणि मग ते फसतात मग इधर ते जाऊन कबूल करा की बाबा मी हे करायला गेलो आणि फसलो किंवा मग झक मारत पैसे द्या इज्जत वाचायला ह्याच्या हाईट परिणाम म्हणजे लोकांनी काही मुलांनी याच्यावरती सुसाईड पण केलेत की आता आपली इज्जत जाणार आपले जे काही त्यांना कायदा माहित नाहीये किंवा काय माहित नाहीये हे खोटे फ्रॉड आहे तर हे माहित नसल्यामुळे लोक सुसाईड पण बरोबर हे अशी एक्स्ट्रीम स्टेप घेणं चुकीचं आहे कारण काय चुका प्रत्येकाकडनं घडतात आयुष्य बरोबर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आयुष्य जसं तो जगतो तसं प्रत्येक स्टेपला चुका केल्या जातात त्यातनं शिकायचं सामोरं जाऊन पुढे जायचं पण आत्महत्या करणे हे चुकीचं आहे आणि अशी जर आपल्या बरोबर काही अनफॉर्च्युनेट गोष्ट जरी घडली तरी आपण पोलिसांकडे जाऊन त्याची नोंद करू शकतो हे अपलोड झालेले व्हिडिओ डिलीट होऊ शकतात होऊ शकतात ना पोलिसांकडे ती पॉवर आहे ज्या त्या पोर्टलवरती ते अपलोड झालेले असतात उदाहरणार्थ एखाद्याने ब्लॅकमेल करून तुमच्याकडनं घेतलं काहीतरी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन प्रायव्हेट फोटो आणि इन्स्टाग्रामचं फेक हँडल पोस्ट केल। केला आणि त्याच्यावर पोस्ट केले तर तुम्ही जर पोलिसांकडे गेलात तर त्यांच्याकडे ती पॉवर असते की ते इंस्टाग्रामला सांगून ते हटवून घेऊ शकतात त्यामुळे लगेच इतकं घाबरायची गरज नाही की आयुष्यात संपलं आपलं हा म्हणजे मुलींनी पण मुलींचे पण एमएमएस वगैरे व्हायरल होतात हो आणि त्यांना ते न कळत काढलेले असतात किंवा काहीतरी सांगून काढले गेलेले असतात बरोबर आणि तो त्यांचा नंतर त्यांना पण ते ब्लॅकमेल केलं जातं आणि मग तो व्हिडिओ कुठेतरी चुकून जर अपलोड केला तर ती मुलगी पण सुसाइड पर्यंत जाऊ शकते कारण की तिच्याकडे काहीच ऑप्शन राहिलेला नसतं तर मग त्या मुलीनी काय करावं त्या मुलीनी पहिले तर हे लक्षात घ्यायला पाहिजे असं प्रत्येक मुलीने की इथं तुमची चूक काही नाहीये त्यामुळे स्वतःला शिक्षा काय द्यायची सुसाईड करून हे समोरच्या काहीतरी चुकीचं केलंय तुमच्या विरुद्ध तर त्याला कशी शिक्षा देता येईल हे बघणं गरजेचं आहे आणि ह्यात पोलिसांची मदत नक्कीच होऊ शकते आणि असं नाहीये की आयुष्यभर तो डेटा राहीलच ऑनलाईन तो पोलिसांकडे आता सफिशियंट पॉवर टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे पण थोड्या फार प्रमाणात आलेली आहे त्यामध्ये आता आणि हे जे सगळे ऑनलाईन पोर्टल जितके जे असतील त्यांनाही माहितीये की आपल्याला जर धंदा चालू ठेवायचा आहे तर पोलिस आणि कायदा जे सांगतो ते करायला तर पाहिजे ते लगेच ते रेकॉर्ड डिलीट करून टाकतात त्या त्यांना जर तू कायद्याची वाट सांगायला गेल त्यांना किती काय लेवलची शिक्षा होऊ शकते हे जर त्यांना कळालं तर कदाचित करायचे थांबतील तर त्यांना काय शिक्षा होऊ शकते जर कोणी करत त्याला शिक्षा कमी आहे मी जे म्हणलं सात खालीची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये ते मोडतात त्यात प्रकार आहेत वेगळे वेगळे की ऑप्सिनिटी कितपर्यंत आहे म्हणजे निवडिटी आहे की नाही आणि काय ऑप्सिनिटी आहे त्याच्याप्रमाणे व्हेरी होते शिक्षा तीन वर्षापासून सात वर्षापर्यंत परंतु फार काही सिरी इतकी सिरियस नाही की त्या समोरच्याच आयुष्य जाईल त्यामुळे ते थोडंफार रॅम्पंट आहे म्हणजे गुन्हा आहे आहे पण अगदी आयुष्यात जायला लागेल असं नाही हेही आहे त्यामुळे कुठेतरी तो चालू राहतो दुसरा इश्यू असा होतो की मास्किंग इतकं करता येतं आयपी ऍड्रेसेस वगैरे वगैरे की किंवा रिले म्हणतात ज्याला की एका आयपी ऍड्रेसवरनं दुसऱ्या दुसऱ्यावरनं तिसरा आणि मग इव्हेंच्युअली पोस्ट करायचं ह्या सगळ्या गोष्टींची मदत कर घेऊन लोक ह्या सगळ्या गोष्टी करत असतात पण ला आता तपास यंत्रणेना सुद्धा हे सगळं कळायला लागले आणि ते खूप भरपूर प्रमाणात आता थांबवता येतं म्हणजे आधी असं असायचं की एखादी गोष्ट डिजिटल झाली की ती डिजिटल फुटप्रिंट राहणारच पण आता तो फुटप्रिंट भरपूर प्रमाणात कमी करता येतो मला जास्त अलार्मिंग काय वाटतं तू जे म्हणतोय सायबर मध्ये हे ठीक आहे की लहान वयात मुला मुलींचं काहीतरी होत आणि सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन फोटोज वगैरे कोणी अपलोड करतो पण ते वन ऑफ ए सगळ्यात जास्त त्रास होतो तो भारतासारख्या अजूनही प्रगत नसलेला जे प्रगतीच्या मार्गावर आपल्याकडे मिडल क्लास लोअर मिडल क्लास ही कॅटेगरी जास्ती असलेला देश आहे अशा देशामध्ये दे ऑनलाईन फ्रॉड फायनान्शियल जे होता बरो, होतात बरोबर तो प्रचंड आ, अलार्मिंग पण आहे आणि त्याचं बघून मला वकील म्हणून सुद्धा वाईट वाटतं म्हणजे मी अशा केसेस बघतो ज्याच्यात स्पेशली जे आपले आई वडिलांच्या जनरेशनची लोक आहेत बरोबर पन्नास साठ सत्तर वर्षाची त्यांना फारसं कळत नाही हे डिजिटल जग चालतं कसं ऑनलाईन फ्रॉड म्हणजे काय ते इतक्या प्रमाणात मी फसताना पाहिलेत की लोकांनी आपल्या आयुष्यभराचा प्रत्येक म्हणजे प्रत्येक पै आयुष्याची पूंजी जी आई आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी आहे मुलीचं लग्न करण्यासाठी आहे ही ऑनलाईन फ्रॉड मध्ये त्यांनी बिचारांनी घालवली ते पैसे परत मिळूच नाही शकत आता आपल्याला ऑनलाईन फ्रॉड म्हटले भारतात असेल तो फ्रॉड करणारा व्यक्ती किंवा ते अकाउंट तर काहीतरी करतील पोलीस भारताबाहेर भारतीय पोलीस तरी काय करणार आणि कितपत करणार ते प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही रिकवर करणं जरी त्याला प्रोसेस जरी असली की तुम्ही ज्या त्या देशाबरोबर तुमची ट्रिटी आहे का बाप रेसिप्रोकेशनची ते बघा मग मा ते मदत करणार का मग तो माणूस सापडणार का मग रिकवर होणार का प्रॅक्टिकली ते शक्य नाही होत भारतात असेल तर ते शक्य तरी होतं की पोलिसांना मध्ये सांगून बँक अकाउंट फ्रीज करता येतं पैसे त्यात उरले असतील तर मग रिकवर करता येतात पण तोही खर्च करून बसला असेल पोलिसांना कळेस तोपर्यंत तर पोलीस तरी काय करणार कुठला आणणार पैसे लिटरली लोक असे पाहिलेत ज्यांनी मुलीचं लग्न एक वर्षानंतर आहे आयुष्यभराचं सगळं इन्व्हेस्टमेंट कोणीतरी ऑनलाईन मध्ये सांगितलं की दुप्पट करून देतो एका वर्षात म्हणून लावलीये आणि सगळे पैसे गेले म्हणजे शिक्षण लग्न सगळं राहिलं बाजूला आणि ते आई वडिलांचं असं होतं की आता जगू का मरू का जीव देऊ हे एकदम दुर्दैवी आहे की तुमचं आयुष्यभराचं पन्नास साठ वर्षाचं इन्कम तुम्ही एका वर्षात एका क्षणात ऑनलाईन फ्रॉडमध्ये घालवता त्यामुळे प्रत्येकाने प्रचंड जागरूकपणे वापर आपल्या मोबाईलचा ईमेलचा करावा आणि मी म्हणलं तसं कुणालाही स्वतःहून तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करायची अजिबात इच्छा नाहीये त्यामुळे असे तुम्हाला ईमेल एस आले तर ते ब्लॉक करायचे आणि इग्नोर करायचे वगैरे आहे इंडियामध्ये ओके मी तुला म्हणलं तसं धंदा कुठल्याही प्रकारे इलिगल गोष्टीचं करणं भारतात चालत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल हे दिस इज इन अ वे पुशिंग द गर्ल्स इन टू ना मुली ए, मुली। त्या मुली काय कुठलीही मुलगी स्वइच्छेने असल्या गोष्टी करायला शक्य तर तो जाणार नाही बरोबर तर इंडियामध्ये त्या लॉजिकने की आपल्या भारतामध्ये असं बघितलं जातं की प्रत्येक मुलीला आपली इज्जत सगळ्यात प्यारी असते तर त्या कंडिशन मध्ये आपली सोसायटी असताना असं बघितलं जातं की स्वैच्छे कुठली मुलगी हे करणार नाही बरोबर त्यामुळे जर एखाद्या मुलगी अशी करत असेल तर तिला ते कोणतरी करायला लावतं ह्या प्रिन्सिपलनी आपण ते पॉन इलिगल पॉन इलिगल केलं मग प्रॉस्टिक्युशन लिगल पुण्यात पुण्यासारखे ठिकाणी पेठ कसं काय जिथं पोलीस स्टेशन पण आहे आणि तिथं सर्रसपणे चालू आहे प्रॉस्टिक्युशन मग का नाही म्हणजे त्याच्यावरती पोलिसांना नक्कीच कारवाई करता येऊ शकते ती त्यांनी केली पाहिजे करतायत का नाही आणि का नाही हे त्यांचं त्यांनाच माहिती पण भारतामध्ये प्रॉस्टिट्युशन ते त्या कायद्याचं नाव आहे पीटा म्हणतो आम्ही शॉर्ट फॉर्म त्याचा जसं आय पी सी इंडियन पिन पिनल कोडला आहे तसं त्याला पीटा म्हणतो इनमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजे कुठल्याही स्त्री व्यक्तीला आपण तिचा देह विक्री करायला फोर्स करून त्या धंद्यात ढकलणं म्हणजे त्याला इमॉरल ट्रॅफिकिंग म्हणतात ट्रॅफिकिंग म्हणजे काय तर वैश्य व्यवसायात ढकलण्याला ट्रॅफिकिंग म्हणतात तर इम्मॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेंशन ऍक्ट असं त्या कायद्याचं नाव आहे त्या कायद्याप्रमाणे कुठल्याही व्यक्ती जो कुठल्याही मुलीला त्या धंद्यात जायला प्रवृत्त करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या मुलीला जसं आपलं रिहॅबिलिटेशन असतं ड्रग्ज व्हिक्टिम्स तसं त्या यांनाही विक्टीम मानलं जातं कायद्याने ह्या ज्या मुली आहेत त्या विक्टीम आहेत इनोव्हे तर त्यांचं रिहॅबिलिटेशन करावं सरकारने त्याचे सेंटर्स असतात आणि मग ते रिहॅबिलिटेट झाल्यावर त्यांना होऊ शकते पोलिसांनी ठरवल्यानंतर बुधवारपेठ ही मोठी आहे तिथे लोक पण राहतात त्यामुळे असं नाही की तिथे फक्त एकच फेमस आहे बोल महाराष्ट्रात महाराष्ट्रात त्या गोष्टी बरोबर आहे महाराष्ट्रात असे दोन चार ठिकाण आहेत मुंबईत आहेत पुण्यात आहेत तर त्याचे दोन पहिलू आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट एक म्हणजे हो कायद्याने इमॉरल ट्रॅफिकिंग करणं इलिगल आहे दुसरं असं पण आहे की ते भारतात प्रॉस्टिट्युशन जरी इलिगल असलं तरी ह्युमॅनिटी म्हणजे ज्याला आपण म्हणू त्याची जर हिस्ट्री पाहिली तर हजारो वर्ष हे चालत जगात चालत आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी त्याला आपल्या सोसायटीमध्ये त्यातलं स्थान पण आहे हे घडत आलेले असं नाही की हे माहितीच काहीतरी झाले नवीन किंवा ड्रग सारखे कि आता केमिकल बनवणारे जे ड्रग्ज झाले नवीन नवीन येतात तसं हे नाहीये त्यामुळे कुठेतरी ते, ते समाजाचा तो भाग आहे त्यामुळे तो अस्तित्वात पण आहे आपण डिवोर्सवरती येऊ आता डोमेस्टिक व्हायलन्स होतो त्याच्यामुळे ते डिवोर्स वाढायला लागलेत आणि त्याचे बरेच कारण पण आहे मग प्रत्येक डिवोर्सच्या केसमध्ये मुलाला त्याची संपत्ती त्या मुलीला किंवा ज्या बाईला द्यावीच लागते का द्यावीच लागते असा भारतात कायदा नाहीये की डिव्होर्स घ्यायचा असेल तर मुलांनी आपली अर्धी संपत्ती द्यायची असा कायदा नाहीये त्याच्यात वेगळे पेलू म्हणजे दोन चार पॅरामीटर्स ज्याला म्हणून पहिलू असतात जे कोर्ट बघतं एक म्हणजे असं की तुम्ही जेव्हा तुमचं वैवाहिक जीवन जगत असता मॅरिड लाईफ तेव्हा तुम्ही कुठल्या टाईपची लाईफस्टाईल जगत होता आणि ती लाईफस्टाईल लग्न तुटल्यानंतर म्हणजे डिव्होर्स झाल्यानंतर मुलीला जगणं शक्य आहे का मग त्यासाठी काय बघणार कोर्ट तर ती जी मुलगी आहे ती लग्नात असताना नोकरी करत होती का तिचं उत्पन्न आहे का ती शिक्षित आहे का फिजिकली केपेबल आहे का जर असेल तर कोर्ट काही सांगेलच मुलाला एलिमनी द्यायला असं काही नाही बरेचदा असं होतं की मुलगा कमी कमवत असतो मुलगी जास्त कमवत असतो तेव्हा देते का ती मुलगी डिवोर्स झाला आणि मुलगी जास्त पैसे कमवत असली तर मुलाला मुलाला संपत्ती मिळते का मुलीची काही केसेसमध्ये असं व्हायला लागलंय की मुलं जे अजिबातच कमत नसतात त्यांना कोर्ट कधी कधी थोडेफार पैसे देत पण त्याचं अगदीच कमी आहे सहजासहजी असं होतं की मुलींनाच पैसे मिळतात पण तू एक जो हा रायझिंग ट्रेंड म्हणलास ना डिव्होर्सचा तो बघितलास ना तर हे म्युच्युअल कन्सेंट सगळी ज्याच्यात कोणच कोणाला फारसा काही मागायला जात नाही संमतीने डिव्होर्स घेऊन आपापल्या आप मार्गी जातो का वाटतंय दादा जेव्हा तू डिव्होर्सेसचे जे केसेस बघतो ते काय कारण नाहीत वाढायचे मेजर इशूज कशा होते मेजर इशू जसं आपण रिलेशनशिप मध्ये असताना ब्रेकअप करतो तितक्या सहज बऱ्यापैकी लोक आता लग्न तोडायला लागले हे सगळ्यात मोठं कारण आहे आणि त्याचं मागचं लॉजिक जे मी बघतो लोकांना जेव्हा बोलतो भेटतो तेव्हा लोक एकतर बऱ्यापैकी आता प्रमाण मुलं म्हणजे पुढची पिढी जन्माला घालायचं प्रमाण खूप कमी झालंय आधी कसं असायचं की पहिल्याच वर्षी मूल व्हायचं किंवा प्रत्येकाला दोन तर मुलं असायचीच किंवा जास्त आता त्याचं प्रमाण खूप कमी झालंय म्हणजे तुला तिशीतली चौ चाळीशीतली आपल्या अवतीभोवती आपले मित्र पण असतात जे लग्न झालेलं असतं पण मुल मुलबाळ नसतं त्यामुळे त्यांना तो एक जो आधीच्या पिढीला हिंडरन्स असायचा की आता मुलांसाठी आपण आपलं लग्न निभावून घेऊया ते कारण राहिलं नाहीये दुसरं म्हणजे इतक्या ऑपॉर्च्युनिटीज इक्वल आहेत की बरेच बरेचदा असं व्हायचं की मुली सांभाळून घ्यायच्या गोष्टींना त्या ते आता त्यांना गरज नाही राहिली राईटली सो मेबी कारण ते त्यांचं कमवतात त्यांना त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यामुळं कोणी सहन करणं ऍडजस्ट करणं ही प्रकार खूप कमी झाला आहे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो टॅबू राहिला नाही ना रे आता आता दुसरं तिसरं चौथं लग्न सुद्धा लोक करतात आणि असा सोसायटीमध्ये टॅबू नाही राहिलेला तो जो आधी होता बरोबर की अरे हा तर डिव्होर्स आहे ती तर डिव्होर्स आहे त्यामुळे लोक त्या टॅब पोटीच घ्यायचं नाही आणि आहे त्याचं आयुष्य जगायचं लग्न करू नाही तर एकटे राहू नाहीतर लिव्हिन मध्ये लिगल आहे लिव्ह लिगल आहे हो इन रिलेशनशिप ही कायद्याने मानलेली कॉन्सेप्ट आहे त्यामुळे तुम्ही लिव्हिन मध्ये सुद्धा राहू शकता हो एकमेकांबरोबर काही तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही इट्स नॉट इलिगल पण मग जर पुण्यातले जातात जेव्हा कपल्स जेव्हा जर ते मॅरिड नसतील तर त्यांना फ्लॅट्स वगैरे देत नाही लोक हो ते सोसायटीने बनवलेला नियम असतो कारण त्यांना त्यांच्या त्यांच्या बायलॉज प्रमाणे नियम बनवायची मुभा आहे त्यामुळे ती हा कायदा बनवून म्हणजे रूल बनवून ठेवतात की आपल्या सोसायटीमध्ये मॅरिड लोकांनाच रेंटनी द्यावं म्हणून टेक्निकली तर कुठल्याही व्यक्तीला मी अॅडल्टला म्हणलं तसं अॅडल्ट असतील एकत्र राहायचं राहू शकतो ओके म्हणजे त्यांना कायद्यानीती दिली कायद्याने सोसायटीचा लॉ मोठा कायद्याचा कायद्याचा त्यांना ते, ते देणच आहे हो हो एखाद्याला जर द्यायचं असेल तर तो देऊ okay, शकतो ओके ओनरवर डिपेंड बेसिकली दादा mm, डिवोर्सचे टाइप्स काय काय आहेत आणि काय व्हॅलिड रिजन पाहिजे डिवोर्स जर हवा असेल तुम्हाला तर काय बघत कोर्ट मुळात दोन प्रकारचे डिवोर्स आपल्याकडे घेतले जातात एक म्हणजे सहमतीने केलेला म्युच्युअल कन्सेंटने घेतलेला घटस्फोट आणि दुसरा सहजासहजी क्रुअल्टीच्या ग्राउंड वरती घेतलेला घटस्फोट तर क्रुएल्टीमध्ये आपल्याला ग्राउंड लागतात कारण सहमतीने जो घेतला आहे म्युच्युअल कन्सेंटनी त्याला काही ग्राउंड लागत नाही तुम्ही डिवोर्स घेताय कोर्टाला फक्त तुमचे द्यायचे असतात की या कन्सेंट टर्म्स प्रमाणे आम्ही डिवोर्स घेतोय पण जे हे क्रुएल्टीचे आहेत त्याच्यात आता जसं राईट टू लाईफ मध्ये सगळंच मोडतं की मला श्वास घेता आला पाहिजे स्वच्छ एअरचा मला फिरता आलं पाहिजे राईट टू ट्रॅव्हल अब्रॉड इज राईट टू लाईफ तसं हे डिव्होर्सच झालंय आता एखाद्या नवऱ्याने बायकोवरती जर सारखा संशय घेतला कोटा की तुझा काहीतरी बाहेर अफेरच आहे हा असा तिचा छळ सुद्धा हा डिवोर्स घेण्यासाठी पुरेसा छळ आहे किंवा एखाद्या बायकोनी नवऱ्याला राहूच दिलं नाही आपल्या आई वडिलांबरोबर तर तो सुद्धा छळ मानला जाऊ शकतो आणि त्या छळात आणि ते व्हॅलिड ग्राउंड असू शकतो डिव्होर्स आणि त्या त्या ग्राउंड वरती त्याला तिला तिला संपत्ती द्यावी लागते त्याची जर देने देने कि okay. ती ती मी कमवू शकत असेल किंवा कमवत असेल धडदाकट असेल तर कोर्ट तिला काही पैसे द्याच असं म्हणणार नाही आता दादा हे फेक ग्राउंड वरती जर झालं किंवा क्रुएल्टी ग्राउंडवर झालं तर ठीक पण जर लग्नानंतर अफेअर्स वाढलेत आता आपण सगळीकडे जे पाहतो जर त्या मुलांनी चीट केलं असेल तिला किंवा त्या लेडीनी चीट केलं असेल त्या माणसाला आता ह्याला डिवोर्स हवाय पण ती नाही म्हणते किंवा त्या ते तिला डिवोर्स हवाय पण तो नाही म्हणतोय मग सिच्युएशन मध्ये काय केलं गेलं पाहिजे अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा क्रुएल्टी खालीच तुम्ही डिव्होर्स घेऊ शकता कारण हॅव्हिंग एन अफेअर विथ समन इज क्रुएल्टी टुवर्ड्स युअर ते प्रूव्ह करावं लागेल त्यामध्ये प्रूफ हा प्रूव्ह करायला लागेल ला तुम्हाला कुठल्या तरी प्रकारे काहीतरी डॉक्युमेंटेशन एस एम एस चॅट कॉल रेकॉर्डिंग जे काय असेल ते इन फॉर्म डॉक्युमेंट दिलं पाहिजे डिजिटल असो नाही तर फिजिकल असो ते प्रूव्ह करायला पाहिजे कोर्टासमोर आणि त्यानंतर ते जर प्रूव्ह झालं तर इट्स अ ग्राउंड फॉर डिव्होर्स ओके okay. म्हणजे त्याला किंवा तिला गुन्हा नाही परंतु तो ग्राउंड नक्की ओके सो दादा तुला एकंदरीत काय वाटतं की हे एवढ्या सगळ्या आता गोष्टी व्हायला लागल्यात आणि इक्वेलिटी व्हायला लागली त्याच्यामुळे मुलींना पण डिपेंडंट नाही राहिलं ते आता इंडिपेंडंट झालं त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण थोड्याशा वाढायला लागल्यात पण कुठेतरी कल्चरच्या व्हॅल्यूज पण आता कुठेतरी डिक्रीज व्हायला लागल्यात हो आता इनक्रीज होत आहेत का डिक्रीज होण्यापेक्षा तू म्हणतोय की कल्चर हे बदलत चाललंय आणि कल्चर काय असतं माझं तरी मत असं आहे की कल्चर इज द लाईफस्टाईल ऑफ प्रिव्हियस अँड करंट जनरेशन एज अ कॉम्बिनेशन तू तुझ्या मागच्या जनरेशनचं बघितलेलं लाईफस्टाईल आणि तू जगतोय हे लाईफस्टाईल हे इव्हेंच्युअली कल्चर म्हणून बघतात बघतात ना पुढची पिढी बरोबर त्यामुळे आपलं आता लाईफस्टाईलच झालंय रे अफेअर्स असणं हे ते सगळे अडल्ट्री इज बिकम बिका, पार्ट अँड पार्सल ऑफ होत लाईफस्टाईल का ऍब्सोलूटली पण मग कुठेतरी आपण ते रूट सोडल्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात का म्हणजे तुमच्यावरती प्रेशर वाढले खरं तर हो प्रेशर पेक्षा काम वाढलंय वकिलांना तसं एखादी पैसे मिळत आहेत ते लोकांच्या अफेअर्समुळे पण परंतु अ सिरियस नोट हे खरं आहे की आपली आधीचे जे सोसायटीचे थॉट्स आणि व्हॅल्यूज होते ते बदलत चाललेत आता आणि त्यामुळे आपण वेस्टर्न कल्चर जे आपण बघत आलोय म्हणलं तसं ते त्यांची ती लाईफस्टाईल होती ज्याला आपण कल्चर म्हणतो की ते त्यांचं कल्चर आहे तसं आता ही आपली लाईफस्टाईलच झाली आहे त्यामुळे पुढची पिढी म्हणणार आहे आमचं कल्चरच आहे जी अवघड आहे म्हणजे जी सगळ्यात जास्त वकिलांना धंदा आहे अगदी दादा आता आपण दिल्लीत कि एक किस्सा आला की एक मुलगी होती ती शॉर्ट्स कपडे घालून ती मेट्रोमध्ये गेली होती आणि त्याच तिच्यावरती खूप टीका झाली वगैरे हो वगैरे हो पण तिला असं डिफेंड केलं की तिचा राईट येतो आणि ती असे कपडे घालून फिरू शकते तो तिचा फ्रीडम येतो आणि त्याच बेसिसवरती दुसरं की एका मुलाने एक एजेड अंकल होते त्यांनी बनेल आणि इनर्स वरती ते मेट्रोमध्ये गेले किंवा कुठेतरी पब्लिकली आणि त्यांच्यावरती ते सगळे आता असे डिफेंड सॉरी त्यांच्यावरती ऑफेंड झाले आणि सगळे आता असं म्हणतात म्हणत होते की त्यांच्यावरती केस झालीच पाहिजे कारण की ते असं विरू नाही शकत हे लोकांना तिथं आजूबाजूच्या लोकांना खूप विचित्र वाटले मग आता ही इक्वेलिटी कशी डिफाईन करायची बरं ही इक्वालिटी नाहीच आहे म्हणजे आपण एका साइड बरेचदा म्हणत असतो जेंडर इक्वालिटी पाहिजे कामात पाहिजे पे मध्ये पाहिजे बरोबर तशीच कायद्यामध्ये देखील पाहिजे हे कुठेतरी आपण विसरून जातो आणि जर ते विसरत असलो तर आपण ते मान्य तरी केलं पाहिजे की अनइक्वालिटी आहे किंवा कुठल्या कुठल्या ठिकाणी अनइक्वालिटी असणं देखील इन अ वे इक्वालिटी आहे म्हणजे इक्वल्स हॅव टू बी ट्रीटेड इक्वली सारखं आहे की एखाद्या ठिक जे जर असं म्हणत असताना आपण हे विसरतोय की म्हणजे माणसं म्हणजे मला म्हणायचंय की मुलं जे आहेत म्हणजे मेल जेंडर जे आहे त्यांना देखील सेक्शुअली एक्सप्रेस करणं हा त्यांचा अधिकार आहे हे कुठेतरी आपण विसरून जातो आणि व्हेन वे, आय माय सेईंग दिस आय एम नॉट सेईंग की पाहिजे ते दे त्यांना करता आलं पाहिजे मी म्हणतोय की त्यांना पाहिजे ते कपडे घालताच आले पाहिजे जर मुलींनी कुठलीही गोष्ट त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे घालणं त्यांचा अधिकार आहे जो ठीक आहे बरोबर आहे तसंच मुलाला देखील असला पाहिजे त्यामुळे तो ऑप्सिन आहे असं म्हणून चालणार नाही इक्वालिटी तिथे पण आली पाहिजे अरे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजून जेंडर इक्वालिटी कायद्यामध्ये आयपीसीत पण आलेली नाहीये नवीन कायद्यामध्ये सुद्धा सेक्शुअल ऑफेन्सेस लहान लहान मुलांवर काही होत नाहीत का होतात ना मेल्सवर होतात लहान त्यांच्यावरती पण पोस्को बसतो बसतो पण मग त्या ऍडल्टवर नाही होत ही कुणीच सांगितलंय कुणाला छोट्या मुलांवरती अत्याचार कोण करतो छोट्या मुलांवरती अत्याचार घरातली लोक तुमचे अवतीभोवतीचे काका मामा म्हणून जे काम करणारे लोक असतात मुलांवर मुलांवर देखील करतात मुलींवरच होतात असं नाही मुलांवरही मोठ्या प्रमाणात होतात पण हे जर लहान मुलांवर होतंय अठरा वर्षाच्या खालील मुलांवर तर हे का लक्षात येत नाहीये की ते अठरा वर्षाचं वरच्या मुलांवर देखील हे शोषण होत असतं त्यांना बाहेर बोलता येत नाही त्यात मुलांचं असं असतं की मर्द बन असल्या काय तुला कसं को काय कोणी हे केलं मर्द को होता वगैरे कोणच बोलत नाही त्या प्रेशर खाली परंतु हे घडत नाही असं नाहीये त्यामुळे जेंडर इक्वॉलिटी ही आलीच पाहिजे म्हणजे जसं मुलींवरती रेप होतात तसे मुलांवरती पण होत असतील होतातच त्यांचं लैंगिक शोषण होतच म्हणजे सेक्शुअल ऑफेन्स पासनं बरेचदा मी असे बघतो की डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस माणसांवर देखील होतात मग असा कायदा आहे का जो नाही आहे ना जेंडर इक्वॉलिटी आपल्याकडे नाहीये वेन इट कम्स टू सेक्शुअल ऑफेन्सेस और मॅरिटल ऑफेन्सेस जे असलं पाहिजे आता जसं फोर नाईन्टी एट ए आहे की नवऱ्यानी आणि नवऱ्याच्या नातेवाईकांनी जर मुलीवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल उलट कुठे हा म्हणजे मुलावरती जर अत्याचार केला मुलीच्या घरच्यांनी किंवा मुलीनी तर मग त्याला पण मुभा पाहिजे ना गिस करायची पण ती नाहीये भारतात सो आता दोन हजार चोवीस मध्ये तरी कमीत कमी एवढा सेन्स सोसायटीला आणि इव्हेंच्युअली कायद्यात आला पाहिजे की जेंडर न्यूट्रल पाहिजेत कायदे बरोबर म्हणजे आणि हे का माहित नाही लोकांना तर कोर्टाची पायरी चढायची नाहीये आणि जेव्हा चढावी लागते तेव्हा कळतं की आपल्याला काहीच करता येत ना नाही मग कुठेतरी जनतेला पण कळलं पाहिजे की बाबा ते इलिटरेट राहून लिगली काय उपयोग नाही हा स्वतःला सुद्धा माहित पाहिजे की काय घडतंय आणि का घडतंय बरोबर जोपर्यंत तिथं एफ आय आर ला नाव लागतं तेव्हाच कळतं की अरे असा एक कायदा आहे करेक्ट म्हणजे लोकांना खरंच हे माहितच नाहीये की नॉर्मल पीपलला की त्यांच्या याच्यामध्ये एवढे बिझी आहे की जर असं काहीतरी आपल्यासोबत झालं तर काय करायचंय बरोबर आहे आणि त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मग ते टेकन फॉर अ राईड कोणीही गंडवतं कोणी फसवतं कारण प्रोसेस कुणाला माहित नाही अधिकार कायदे कुणाला काही माहीत नसतं त्यामुळे समोर तुझं सांगतो ते करतात आणि त्यात सुद्धा अजून फसतात आणि लुटले जातात बापरे तुला काय वाटतंय दादा की होईल चेंज हे मुलांच्या साईडनी येतील का काहीतरी कधी आले तर पाहिजेत अशी माझी तरी अपेक्षा आहे त्यामुळे आपण जोपर्यंत सोसायटी म्हणून ती मागणी करत राहत नाही तोपर्यंत ते येणार नाहीत त्यामुळे जितकं आपण सोसायटी म्हणून व्होकल होऊ जितकं त्याबद्दल तेवढं ते लवकर येतील नाहीतर आपणच गप बसलो आणि हे नुसतंच ऐकत बसलो सोशत बसलो की असंच असतं भारतामध्ये तर काय कुठनं बदल होणार ना बापरे दादा आमच्याकडे एक सौरव आहे त्याला पळून जायचंय समजा लग्न करून त्याला एक मुलगी आवडते त्याला मी सांगितलं की नको जाऊ वगैरे पण तो म्हणतोय तर त्यांनी काय डोके थॉट प्रोसेस ठेवली पाहिजे की पळून जाताना काय लक्षात गेलं पाहिजे की, की? की हे तर नाही करायचं किंवा हे केलं पाहिजे पळून जावं की नाही जावं जाव हे काही कायद्यात कुठे लिहिलेलं नाहीये परंतु प्रत्येक व्यक्तीला अॅडल्टला आपापल्या इच्छेप्रमाणे लग्न करता येतं हे खरंय मग त्याला करायचं असेल आणि मुलीलाही लग्न करायचं असेल तर त्यांना पण त्यांना कायद्याच्या याच्यातून त्यांना सवलत मिळेल असं सवलत म्हणण्यापेक्षा कायद्यात राहून ते गोष्टी होतील अशा काय गोष्टी त्यांनी लक्षात तर त्यांनी त्यांचं वयाची मर्यादा पाळली पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त किती वयाची हो मर्यादा आता मुलींची वाढवली आहे ना सो उन... so, एकवीस वर्षाच मुलगा पाहिजे आणि अठरा वर्षाची मुलगी पाहिजे त्यांना लग्न करता येतो आणि वयाची मर्यादा पाळली असेल तर प्रत्येकाला मुभय कोणाशी लग्न करायला जात धर्म काही कुठलाही असला तरी चालतो तू करू शकतोस आणि जात धर्म तुमचा वेगळा असेल तर म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे दोन हिंदूंनी केलं तर हिंदू मॅरेज ऍक्ट खाली तुमचं लग्न रजिस्टर होतं मग जसं आपल्याकडे म्हणतात तसं सप्तपदी आपण ते अग्नीच्या अवतीभोवती सात फेरी घेतो किंवा सप्तपदी म्हणजे सात पावलं प्रत्येक शक्तीसाठी असतात हिंदूंमध्ये तर तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल पद्धतीने तरी करा नाही तर रजिस्टर्ड मॅरेज करा दोन्ही कायदेशीर आहे तसंच तुमचे जर वेगळे कास्ट असतील तर तरी तुम्ही लग्न करू शकतात त्यासाठी ता आपल्याकडे स्पेशल मॅरेज ऍक्ट स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली दोन वेगवेगळ्या कास्टचे किंवा धर्माची लोक एकत्र येऊन लग्न करू शकतात आणि ते स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली तुमचं लग्न रजिस्टर होऊ शकतात ओके okay. म्हणजे ते आळंदीत जे केलं जातं ते हिंदूंच टेम्पल झालं तिकडे जाऊन okay. तुम्ही हिंदूंच्या जा मंदिरामध्ये जे लग्न करतात ते हिंदू धर्माप्रमाणे करतात ओके पण तुम्ही जे रजिस्टर ऑफ मॅरेज समोर जे करतात ते कुठल्याही धर्माच्या माणसाने त्यांच्या समोर जाऊन रजिस्टर केलं दोन समोर तर ते पुरतं ओके म्हणजे आळंदीत काही कागदपत्र लागत नाही नाही okay. ओके मंदिरात कुठल्याही कुठल्या पद्धत करायचं सो so, ह्याचा अर्थ हा नाही की प्रत्येकाने जाऊन पळूनच लग्न केलं पाहिजे परंतु तुम्हाला काही प्रकारचा विरोध असेल तर तुम्ही समजायचा प्रयत्न करू शकता तुम्हाला तुम्हाला बिती बिती की तुम्हाला कायद्याने मुभा दिलीय तर का अडवलं जातय तुम्हाला लग्न केल्यापासून त्यामुळे अशी भीती नसण्याचं म्हणजे भीती नसू दे कुणाला की मला करता येत नाही का करता येतं तुम्हाला कायद्याने याचा अर्थ मी मगाशी म्हणालोच करता येतंय म्हणून सगळ्यांनी उत्थळ बनून पळत सुटायचं असं पळायचं नाही सौरभ काय दादा तू एवढे सगळे केसेस हँडल केले आहेत तू रोज एखादी बघतो केस वगैरे रोजच तुझं तेच रुटीन आहे कुठली अशी केस आठवते की जेव्हा तू इमोशनल झालत किंवा तुला रडू आलतं असं कुठला प्रसंग अशी कुठली केस तसा मी दगडासारखा आहे त्यामुळे रडू वगैरे मला कधी आलं नाहीये परंतु हो नक्कीच असे प्रसंग समाजातले बघायला मिळतात ह्या प्रोफेशनमध्ये राहून जे बरेचदा तुमच्या मनाला कुठेतरी लागतात म्हणजे जे काही घडलेलं असतं मी मगाशी तुला उदाहरण दिलं त्यातलं एक माझ्याकडे क्लायंट आले होते वयस्कर होते आणि ओळखीतनं आले होते म्हणून मी त्यांचं आवर्जून ऐकून घेत होतो काय चाललंय ते साधा माणूस होता नोकरदार होता आणि त्यांनी साधारण पस्तीस वर्ष काम करून पैन पैी पाई जोडली होती दोन कारणासाठी त्याला दोन मुली होत्या एकीचं लग्न लावायचं होतं आणि दुसऱ्या दुसरीचं शिक्षण हायर एज्युकेशन करायचं होतं त्यासाठी त्यांनी पस्तीस वर्ष पगारातले पैसे वाचून वाचून स्वतः काटकसर करून पैसे जमा केले होते आणि एका सायबर फ्रॉडमध्ये त्यांनी महिन्याभरात त्याची पस्तीस वर्षाची पुंजी घालवली होती आणि तो असा माणूस केविलवाणा झाला होता की काय तोंड घेऊन मी घरी जाऊ हो? का मी घरी जायच्या आधीच जीव देऊ हे असं जेव्हा बघायला मिळतं तेव्हा फार वाईट वाटतं की मला माहिती आहे की त्यांना लगेच काही पैसा परत मिळणे वगैरे अशी इतकं काही सोपं ते काम नाहीये तेव्हा अशा लोकांना मदत तरी काय करता येईल आणि काय नाही असं जेव्हा कळतं की आपले हात सुद्धा बांधले गेलेत तेव्हा फार वाईट वाटतं की असं देखील लोकांवर घडतंय त्याचप्रमाणे मी म्हणजे बाकी देख म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा बघतो आपण दरवेळेस mm. आपण हा आपला विचार करत असतो जसं आता आपण इतकी चर्चा केली की पोलिसांनी हे केलं तर ते केलं तर तसं आपण बऱ्यापैकी अँटी पोलीस असतो ते नेमकं अनफॉर्च्युनेटली तसं सेंटिमेंट आहे आपल्या सोसायटीचं पण मी माझ्या आयुष्यात अशी पण एक केस पाहिली आहे ज्याच्यात तुम्ही सगळ्यांनीच ती वाचली देखील असेल की ती आपल्या एक्सप्रेसवेवरती काही वर्षापूर्वी गोळीबार झाला होता आ, पोलीस फायरिंग झालं होतं कारण एक्सप्रेसवे ब्लॉक झाला होता आणि वगैरे वगैरे सो असं सुद्धा मी ते प्रसंग पाहिले तो एक अस म्हणजे काय झालं एक्झॅक्टली तर फार केसच्या डिटेल्स मला प्रोफेशनल रिजन्समुळे देता येणार नाही पण एक्सप्रेसवे ब्लॉक झाला होता तिथे जमाव झाला होता हजारो गाड्या एक्सप्रेसवेवर होत्या आणि दगडफेक झाली आणि खूपच तणावाची सिच्युएशन होती तर तेव्हा मला आता ते दगडफेक करणारे बरोबर का चुकीचे का नाही का हे सगळं वेगळं झालं पण जो सिच्युएशन हॅन्डल करायला लागतो ना पोलिसांना तो बघून कधीतरी असं वाटतं की बाबा यांनाच हे सुद्धा आहेत शेवटी आपण नुसतं पोलीस 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 म्हणून त्यांना पाहिजे ते बोलतो पण मी ते जेव्हा ती केस चालवली तेव्हा मला बघायला ज्या जे दृश्य मिळाले ना म्हणजे दहा पंधरा वीस पोलिसांवरती हजारा लोकांची दगड अंगार पडत होती मोठमोठी मुट म्हणजे आपल्या हातात नाही मावणार एवढे ते त्यांना सामोरं जाऊन तेवढाच पगार घेऊन तोंड गप ठेऊन आपलं काम करायला लागतं हे बघून सुद्धा बरेचदा असं वाटतं की बाबा तेही आहेत शेवटी आणि त्यांच्या बाजूने सुद्धा विचार केला पाहिजे आपण कधीतरी दादा तू एवढे सगळे केसेस बघतो गोष्टी तुझ्या पर्सनल लाईफवर इफेक्ट एवढाच होतो की तुम्ही हो, म्हणजे बऱ्यापैकी प्रमाणात इमोशनलेस होऊन जाता तुम्ही इतके प्रॅक्टिकल होता आयुष्यामध्ये की तुमच्या तुमचा इमोशनल क्वेश्चन खूप कमी होऊन जातो पण त्याच्या व्यतिरिक्त माझा तरी माइंडसेट म्हणजे माझी माझा काय असा पर्सनॅलिटीच अशी आहे की मी स्विच ऑन स्विच ऑफ फार इझिली होऊ शकतो म्हणजे काम एकदा संपवून मी गाडीत बसलो की मला काही ते कामाचं काही टेन्शन राहत नाही किंवा त्यांनी मी काही अफेक्ट होऊ देत नाही माझं मी आयुष्य जगतो आणि त्याला मदत करायला म्हणून मी लिगल फील्ड किंवा मा माझे क्लायंट आणि वकील याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझं सोशल लाईफ हे मोठं आहे म्हणजे समाजात वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या घटकांबरोबर इंटरॅक्ट करणे त्यांच्याबरोबर मैत्री ठेवणे किंवा वेगवेगळे इक्वेशन्स ठेवणे याचा खूप फरक पडतो तुम्ही त्याच जर जगात राहिलात ना त्या म्हणजे ते डबक्यातला बेडक मुझ्याला म्हणतात तिथे राहिला तर मग जास्त तुम्हाला अफेक्ट करतो बरोबर जर असेल तर तू मग अशी सांगताना सांगितलं की तुझं पण लो मॅरेज आहे कुठं व्हडलं त्या वहिनी कॉलेजमध्ये म्हणजे ते पण याच फील्डचे हो ती वकील आहे वकिली करत नाही पण वकील आहे त्याच्यामुळे मग तुला तिथं पण जजच असेल घरी हा कायदा माहित असलेला जज आहे घरी ते कसं म्हणजे वहिनींचं या फिल्ड मधली सगळं माहित असणं आणि तू एवढे केसेस हँडल करतो तर ग्रोथ साठी तुला कशी नक्की सगळ्याचा फायदा झाला किंवा कशी मदत होते नाही तिने कधी प्रॅक्टिस केली नाही त्यामुळे तसा काही आम्ही कधी काय माझ्या कामाचं कधी डिस्कशन घरी करत नाही किंवा तो भाग येत नाही पण तिला माहिती आहे म्हणजे माझे वडील म्हणजे तिचे सासरे सुद्धा हेच करतायत आमच्या घरात पिढ्यान पिढ्या हेच चालू आहे तिला माहिती आहे त्यामुळं तसं काय चालू आहे काय नाही चालू आहे ते ती जज करायला जात नाही किंवा त्यात काही पडत नाही त्यामुळे तो एक फायदा होतो पण तुला कशी मदत होते मदत अशी मेंटली म्हण की या सगळ्या केसेसच्या याच्यात मदद... ग्रोथ साठी ग्रोथ साठी एवढीच मदत म्हणजे टू बी ऑनेस्ट अशी होते की तिला माहिती आहे की आमचं क्षेत्र ग्रे काळं पांढरं नाहीये खरं तर ते तिला माहित असल्यामुळे त्याच्यात फार प्रश्न नसतात किंवा त्यात ऍक्सेप्टन्स जो गरजेचा असतो नाही तर घरी येऊन जर तुम्हाला घरचेच विचारायला लागले की तू करतोय ते बरोबर का चुकीचं आणि असच का तसंच बर। का तर तुम्ही मग तुमची मेंटल सॅनिटी सॅनिटी कशी ठेवणार बर। तो प्रॉब्लेम मला येत नाही कारण ती स्वतःच कायदा शिकलेली आहे आणि लग्न करायच्या आधीच माहित होतं की मी ह्याच म्हणजे जन्मच माझा ह्यातला आहे त्यामुळे तो ऍक्सेप्टन्स असल्यामुळे मला पीच असत करता येते का तुला स्वतःला दादा घरी ते कुणालाच घरी स्वतःला डिफेंड करता येत नाही म्हणजे तिथं <laughs> ते हारलेलंच असं तू कन्सिडरच आहे अगदी तो जितक्या लवकर हरतो माणूस तितकं त्याचं आयुष्य सोपं जात बहिणींना काय सांगशील दादा ते आता ऐकत असतील आता जेव्हा एखादा विषयच काही सांगितलं तरी तिला पटेल की नाही माहित नाही त्या मग बसलेलंच बरं येतं तुला <laughs> तर ही असती दहशत जजपेक्षा डेंजर <laughs> तर एकंदरीत दादा मला पण भरपूर प्रश्नांची उत्तर मिटली आणि माझ्यासारख्या अनेक जे मित्रमंडळींना सगळ्यांना मिळाली असणारे आणि अजून असे भरपूर टॉपिक आहे जे आपण खर तर बोललोय पण वेळ आपल्याकडे नाहीये तेवढं सगळं कव्हर करायला त्याच्यामुळं जसं जसं हळूहळू म्हणजे मी तुला सारखा त्रास देईल थोडासा परत येण्यासाठी नक्की नक्की मलाही आवडेल लोकांशी संवाद साधायला आणि जितक्या लोकांपर्यंत थोडंफार कायद्याचं ज्ञान नेता आलं तर नक्कीच आवडेल आणि तुला कसं वाटलं दादा म्हणजे पहिल्यांदा नवीन सेटअप मध्ये करतोय मला तर मजा येते सगळं असं भारी वाटतंय तुला कसं वाटते मलाही असं इनफॉर्मल सेटअप मध्ये येऊन बोलायला मलाही मजेशीर वाटतंय नवल वाटतंय आणि मजा आली कारण नेहमी मी फार एकदम फॉर्मल सेटअप मध्ये असतो आणि एकदम मोजून मापून बोलायला लागतं इथं थोडंफार जरा न मोजता बोलता आलं याचा जरा आनंद वाटला तरी पण ते, ते थोडस फॉर्मल होत आपण प्रयत्न करू की अजून आपल्या दादा लहानपणी जसं होतं जेव्हा मित्रमंडळींमध्ये जसं असतं तसा परत आणायचा प्रयत्न करू आपण असल्यामुळे आता होईल त्या वेळ पण दादा थँक्यू सो मच तो आमच्या चॅनलवरती आला मलाही आवडलं त्यामुळं आय होप याचा काही जे काही थोडंफार आपण संभाषण केलं त्याचा लोकांना के उपयोग येईल याचा अशी अपेक्षा आहे बघूया नाही शंभर टक्के आणि तू अशी माहिती नेहमी देत राहा नक्की नाही ना, ना, चेस करू जात आपण याच्यावरती पाणी बर का <laughs> दॅट ऑड इंजिनियर आणि त्यांची ऑड पॉड सिरीज ही नक्की सगळ्यांनी बघा ऑड विषयांवरती ऑड लोकांना बोलवून जनतेपर्यंत वेगळी माहिती पोहोचवणे आणि चांगली चांगलं कंटेंट पोहोचवण्याचं चा काम ते करतायत त्यामुळे त्यांना सबस्क्राईब करा आणि अजून त्यांचे व्हिडिओज बघत राहा अशी मला तुमची तुमच्याकडे विनंती आहे मला देखील इथे येऊन त्यांच्याशी संवाद साधून मजा आली आय होप तुम्हाला सुद्धा बघून मजा येईल त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा नक्कीच आज एका इंजिनियरनी लॉयरचा बॉडकास्ट घेतला असं पहिल्यांदाच झालं असेल थँक्यू दादा आणि आपण करत राहू मोस्ट वेलकम आणि दादा तुझं काय नंबर वगैरे द्यायचा म्हणजे बातमी असं म्हणजे लोकांना जर मुलांना असं काही अडचण ठीक आहे तुम्ही मला सांगा मी दादाकडून घेऊन तुम्हाला उत्तरे देईल